गौरव करुणा बतारम संसार सारम भुज के प्रहारम सदा भवानी सहित नमामि भवम भवानी भवानी सहित नमामि विराजत नंदी ब्रह्मचारी शिवानंदी ब्रह्मचारी नित मुनि भोग लगावत नित मुनि भोग लगावत महिमा अति भारी ओम हर 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 महादेव Oh,
शिवजी की आरती। जो कोई नर गावे शिव, जो कोई नर गावे भगत शिवानंद स्वामी, भगत हर स्वामी मनवांछित फल पावे। ओम हर 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 महादेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने,
प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुजवीन शंभो मजकोन तारी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथि नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान जी महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय।
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम शिव नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले पुराणं हि सर्वदाहं प्रसन्नधीः शिव प्रसन्नतां यायात् दद्यात् स्वपदयो भगवान श्री साम सदाशिव भगवान श्री कृष्ण परमात्मा भगवान श्री गुरु दत्तात्रेय भगवान श्री हनुमान जी महाराज जगत जननी माँ भगवती परांबा परम करुणामयी परम वात्सल्यमयी
आदिशक्ती मा तुळजाभवानी, मा पार्वती माता, सकल संतांच्या अनुग्रहाने आणि कृपाशीर्वादाने अतिशय परम आणि पावन अशी श्री शिव महापुराणाची कथा आपण श्रवण करत आहोत. भगवंताचा अनुग्रह आपल्यावरती झाल्यामुळे, सदाशिवाची कृपा आपल्यावरती झाल्यामुळे आपल्याला अतिशय पावन आणि पवित्र अशा सत्संगाचा लाभ प्राप्त झालेला आहे. शिवपुराणाची महिमा अतिशय श्रेष्ठ आहे. 18 मुख्य पुराणं आहेत. 18ही मुख्य पुराणं ज्या परब्रह्म तत्वाचा अनुभव करून देण्यासाठी समर्थ आहेत, असं परब्रह्म तत्व साक्षात भगवान सदाशिव. चहुवेदुजान सही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाती. मंथोनी नवनीता तैसे गेह अनंता वाया व्यर्थ कथा सांडू मार्गी. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की 4 वेद असतील, 18 पुराण असतील, 6 शास्त्र असतील, कुणाचा मागोवा घेतात किंवा कुणाचं वर्णन करतात, तर तेच परब्रह्म तत्व असणार त्याला कोणी हरी म्हणत तर कोण हर म्हणत, कोण सदाशिव म्हणत तर कोण विष्णू म्हणत, कोण शिव म्हणत. हरिहरामध्ये भेद नाही. आणि उपाधी भेदाने परम करुणामयी आणि परम वात्सल्यमयी असणारे भगवान सदाशिव तुम्हा आणि आम्हावरती सगळ्यांवरती कृपा करण्यासाठी इथं नित्य विराजमान आहेत. एको जराम रहस्यात वै पिवेनामृतं पुमान शंभो कथामृतं कुर्यात कुलमेवाजरामरम. एको अजराम रहस्याद्वये. जर एखाद्या व्यक्तीला दैवयोगाने किंवा पुण्ययोगाने जर स्वर्गातलं अमृत प्राप्त झालं तर ते अमृत एका व्यक्तीला अमर करतं. जर देवतांची कृपा झाली आणि देवतांनी ते जे जीवाला अजर आणि अमर करणारं स्वर्गाचं अमृत जर आणून दिलं तर तो एक व्यक्ती अजर आणि अमर होऊ शकतो. अजर ह्या शब्दाचा अर्थ आहे की त्याला जरा येत नाही. जरा म्हणजे त्याला वार्धक्य येत नाही, वार्धक्य म्हणजे त्याला वृद्धत्व येत नाही, आणि आपल्या भाषेमध्ये त्याला म्हातारपण येत नाही. स्वर्गाचं अमृत प्राप्त झाल्यानंतर आणि ते जर आपण पिलं तर त्यांनी व्यक्ती अजर आणि अमर होऊन जातो. अमर म्हणजे तो मरू शकत नाही, नित्य अमरत्वाला प्राप्त होतो. वास्तविकता त्यालाही एक मर्यादा आहे, कल्पापर्यंतच तो अमर राहू शकतो. पण इथं सांगितलेलं आहे जो स्वर्गाचं अमृत प्राप्त करून एखादा व्यक्ती दैवयोगाने त्याला जर प्राप्त झालं तर तो अजर अमर होऊ शकतो. पण शंभो कथामृतं कुर्या. अतिशय पावन आणि पवित्र असणारी जी शंभो महादेवाची पवित्र कथा आहे, कथा अमृत आहे. शंभो कथामृतं कुर्यात. जो व्यक्ती ह्या कथामृताचं पान करतो, शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे, त्याचं संपूर्ण कुळ अजर आणि अमर होऊन जातं. त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होऊन जातो,
नवे नवे तो व्यक्ती ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. आपण भौतिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की बाबा आपलं शरीर अमर झालं काय आणि अजर झालं काय, पण अजर आणि अमर शरीराला काही उपयोगाचं नाही. अजर आणि अमर शरीर किती जरी प्राप्त झालं तरी सुद्धा त्या शरीराने जर कथा अमृताचं सेवन केलं नाही, त्या शरीराने भक्ती अमृताचं सेवन केलं नाही, त्या शरीराने जर भगवंताची सेवा केली नाही तर ते शरीर अजर अमर असून सुद्धा व्यर्थ आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. पण ज्याचं शरीर सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे आहे पण तो व्यक्ती जर अतिशय श्रद्धेने भगवान श्री सदाशिवाची, भगवान श्री महादेवाची, शंभो महादेवाची कथा श्रवण करतो, त्याच्या जीवनामध्ये नवे नवे त्याच्या सकळ कुळाचा उद्धार होऊन जातो एवढं सामर्थ्य श्री शंभो महादेवाच्या कथामृतामध्ये आहे. आणि म्हणून अतिशय पावन आणि पवित्र श्रीमद शिव महापुराणीची कथा आपण श्रवण करत आहोत. जहा सुमती तहा संपती नाना, जहा कुमती तहा विपती निधाना. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये प्रचंड सुख पाहिजे, भरपूर सुख पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते की आमच्या घरामध्ये विपुल संपदा पाहिजे, भरपूर संपदा पाहिजे, खूप सुख पाहिजे, खूप संपदा पाहिजे, खूप मोठी भरभराटी पाहिजे. त्याचं एक सूत्र आध्यात्मिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जहा सुमती तहा संपती नाना. ज्याच्या घरामध्ये जरी इच्छा असेल की अखंड सुख लाभावं, अखंड लक्ष्मी लाभावी, भरपूरून आपल्या घरामध्ये अन्नधान्य असावं, सुखसंपत्ती असावी अशी जरी इच्छा असेल तर आध्यात्मिक शास्त्र सांगतं, संत तुलसीदासजी महाराज सांगतात की जिथं सुमती आहे, जिथं चांगली मती आहे, जिथं चांगले संस्कार आहेत, ज्याची बुद्धी अतिशय चांगली आहे, ज्याची बुद्धी कधीही कुणाचा क्लेश करत नाही, रागद्वेष करत नाही, छळ कपट करत नाही, अशी अतिशय शुद्ध असणारी जी मती ज्याच्या घरामध्ये नांदत असते त्याच्या घरामध्ये सुख संपदा लक्ष्मी आदी सगळ्या गोष्टी चिरकाळ टिकण्यासारख्या प्रचंड घरामध्ये येऊन वास्तव करतात आणि निवास करत असतात. पण कधी ज्या व्यक्तीची मती शुद्ध आहे आणि चांगली आहे, जहा सुमती तहा संपती नाना, आणि ज्याच्या घरामध्ये शुद्ध मती नाही, चांगली मती नाही, जिथं मती बिघडलेली आहे, जिथं बुद्धी बिघडलेली आहे, त्या बुद्धीमध्ये छळ कपट कलह रागद्वेष भरलेले आहेत, त्या बुद्धीच्या द्वारे जर आपण घरामध्ये नांदत असेल तर त्या बुद्धीद्वारे घरामध्ये संपत्ती कधीच येत नाही, विपत्ती निधाना, नित्य निरंतर त्या घरामध्ये विपत्ती असते. ज्या घरात ज्या व्यक्तींची बुद्धी शुद्ध आहे, चांगली आहे, मती चांगली आहे, संस्कार चांगले आहेत, त्या घरामध्ये सगळ्या व्यक्तींना सुख आणि शांततेची प्राप्ती होते. पण ज्या घरामध्ये मती चांगली नाही, ज्या घरामध्ये बुद्धी चांगली नाही, ज्या घरामध्ये संस्कार चांगले नाही, ज्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण नाही, ज्या घरामध्ये पारमार्थिक वातावरण नाही, अशा घरामध्ये तुम्ही कितीही उपाय करा पण तिथं विपत्ती निधाना, तिथं विपत्तीच राहत असते. मग महाराज आजीजी अशी जी असणारी अतिशय पवित्र शुद्ध बुद्धी, शुद्ध मती, सुमती आम्हाला कशी प्राप्त होईल? तर इथं सांगतात अशी सुमती आपल्याला कशाद्वारे प्राप्त होत असते, तर ती केवळ सत्संगाद्वारेच प्राप्त होत असते. बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ न सोही. बिनु सत्संग विवेक ना होई,
सतसंग विवेक ना होई राम कृपा बिनु सुलभ न सोही। भगवंताच्या कृपाशीर्वादाने आपल्याला अतिशय पवित्र आणि पावन शरीराची प्राप्ती झालेली आहे। ज्याच्या घरामध्ये सुमती असते, ज्याच्या घरामध्ये सुबुद्धी असते, ज्याच्या घरामध्ये परमार्थ असतो, अध्यात्म असतं, त्याच्या घरामध्ये अखंडिक सुत शांतता सुख शांतता नांदत असते। भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंताच्या घरामध्ये भजन पूजन असतं। भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन। त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, 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 भाग्यवंता भाग्यवंता घरी गजन भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन। जे खूप मोठे भाग्यवान आहेत, ज्याने काही थोडी पुण्याई केली असेल, अशा भाग्यवंताच्याच घरी भजन पूजन हरिपाठ आदी होत असते। अशाच भाग्यवंताच्या घरी रोजच्या नित्यनियमाची पूजा होते, त्यांच्या घरामध्ये दिवा लागतो, तुळशीला पाणी जातं। जे भाग्यवान नाही त्यांच्या घरामध्ये भजन पूजन होत नाही, भले ते घर सोन्याचं का असेना। कितीही मोठं घर असलं म्हणजे ते भाग्यवंत आहेत असं नाही। घर साधारण का असेना, पण घरामध्ये सुख शांती असेल तर तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे। त्याच्यापेक्षा अजून दुसरा श्रीमंत कोणच नाही। कारण माणसाची जी संपत्ती आहे ती सुख आणि शांती आहे। खूप मोठं धन कमवायला पाहिजे ते आपल्या हातामध्ये आहे, पुरुषार्थाचा एक भाग आहे, पण असलंच पाहिजे असं काही नाही। पण जर ते घर असेल किंवा आपण ते घर बांधलंही असेल, सोन्याचं घर असेल हरकत नाही, पण त्या घरामध्ये जर भजन पूजन होत नसेल तर त्या घराला काहीच अर्थ नाही। त्या घरामध्ये जर दिवा लागत नसेल, पांडुरंगाची पूजा होत नसेल, शिवाची पूजा होत नसेल, तुळशीला पाणी जात नसेल, तर ती सोन्याची लंका का असेना, पण त्याचा काहीच उपयोग नाही। पण एक अतिशय साधारण घर आहे, पवित्र घर आहे, पण रोज सकाळ संध्याकाळ त्या घरामध्ये दिवा लागतो, तुळशीला पाणी जातं, ते घर साधारण नाही। साक्षात त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदनाचा वास असणारा, परमेश्वराचा वास असणारा, निवास असणारा ते अतिशय पवित्र घर आहे। ज्या घरामध्ये भजन पूजन होत असते, ज्या घरामध्ये नित्य दिवा लागत असतो, असं घर पवित्र आहे, श्रेष्ठ आहे।
आणि अशा घरामध्येच आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होते, पारमार्थिकाची निर्मिती होत असते. आणि असा आध्यात्मिक कशामुळे प्राप्त होते, तर बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ ना सोई. जो व्यक्ती सत्संग करतो, जो व्यक्ती कथा श्रवण करतो, जो व्यक्ती कीर्तन श्रवण करतो, स्वतः एकांतामध्ये बसून भजन करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, माळ जप करतो, नित्य सत्संग करतो, अशा व्यक्तीच्याच घरामध्ये एवढं पवित्र वातावरण असतं. आणि असं सांगतात की जहा सुमती तहा संपत्ती नाना, अशा घरामध्ये खूप मोठी सुख संपत्ती आणि भरभरून त्याच्या घरामध्ये सुख शांती येत असते, असं पवित्र सत्संगाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून असा पवित्र सत्संग आपण काय केला पाहिजे, अट्टहासाने श्रवण केला पाहिजे, अतिशय आदराने श्रवण केला पाहिजे. ज्या वेळेला भगवान श्री विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यामध्ये थोडासा विवाद चालू झाला, विवाद चालू झाल्यानंतर त्याला दोघांमध्ये युद्ध व्हायला लागलं. आणि युद्ध होत असताना जगाला विनाश करेल की काय अशा महान पाशुपत अस्त्राचं आवाहन केलं. आणि अशा अस्त्राचं आवाहन केल्यानंतर भगवान सदाशिवाची पूजा आपण केवळ एक वेळेला जरी केली जीवनामध्ये येऊन, किती वेळेला, एक वेळेला जरी केली, अतिशय श्रद्धेने आणि अतिशय भक्तीने भगवान सदाशिवाची पूजा जीवनामध्ये येऊन एक वेळेला जरी केली तर सकळ पापांचा काय होतो की नाश होतो. नवे नवे व्यास महर्षी महाराज इथं सांगतात की पातकम नास्ती भूतले, असं कोणतंच पातक या भूतलावरती नाही की ज्या पापाला नष्ट करण्याचं सामर्थ्य शिवपूजेमध्ये नाही. अर्थात शिवपूजा केल्यानंतर किती जरी मोठं पातक लागलं असेल तर ते सगळं पातक निघून जातं. पण कधी एकाग्र चित्ताने अतिशय श्रद्धेने आपण भगवान सदाशिवाची, भगवान सदाशिवाच्या पिंडीची पूजा एकाग्र चित्ताने करणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून सगळं पाप नष्ट होतं जर आपण सदाशिवाची पूजा केली तर. आता कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर चला आपल्याला कशा कशाची प्राप्ती होते ह्याचं वर्णन शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. सत्ययुगामध्ये मणिलिंगाची पूजा केली जात होती. मणी म्हणजे रत्न, हिरेचे असतील, माणिकाचे असतील, मुक्तफळाचे असतील, अशा शिवपिंडी निर्माण केल्या जात होत्या. आणि मणींच्या मणींच्या शिवलिंग केल्या जात होत्या, पिंडी केल्या जात होत्या, आणि त्या पिंडीची पूजा केली जात होती. रत्नांच्या पिंडीची पूजा केली जात होती. त्रेतायुगामध्ये स्वर्णलिंग म्हणजे सोन्याचं शिवलिंग, सोन्याची पिंड निर्माण करून त्याची पूजा केली जात होती. सगळ्या पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. आणि द्वापर युगामध्ये पारदलिंग म्हणजे पाऱ्याचं शिवलिंग निर्माण करून त्याची पूजा केली जात होती. पण कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ, आता कोणचं युग चालू आहे, कलियुग चालू आहे, तर कलियुगामध्ये कोणत्या शिवपिंडीची पूजा केली जायली पाहिजे किंवा केली पाहिजे, पार्थिवम तू कलौ युगे, कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. पार्थिव म्हणजे काय की जे शिवलिंग पाषाणापासून बनलेलं आहे, अशा शिवलिंगाची पूजा कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ पूजा मानली जाते. त्यातही त्यात अतिशय पवित्र असणारं जे शिवलिंग आहे ते म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. नर्मदेश्वर शिवलिंगाची जर पूजा केली, शिव महापुराणामध्ये सांगितलं की सर्वश्रेष्ठ, तुम्ही सोन्याचं जरी शिवलिंग समोर ठेवलं, रत्नाचं जरी शिवलिंग समोर ठेवलं, तरी सुद्धा सर्वश्रेष्ठ शिवलिंग काय आहे, नर्मदेश्वर शिवलिंग हे सर्वश्रेष्ठ आहे. नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे काय की नर्मदा नदीमध्ये जे शिवलिंग निर्माण होतात त्या शिवलिंगाला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात. भाग्याने खूप लोकांनी नर्मदा परिक्रमा भाऊ महाराजांच्या बरोबर केलेलीच आहे. तर नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आपण नर्मदेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे, ओंकारेश्वरमध्ये दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथं गेल्यानंतर त्याला नर्मदा माईच्या
पाषाणातून जे शिवलिंग निर्माण केलं जातं त्याला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात. आणि सर्वश्रेष्ठ आणि सर्व फलदायी अतिशय पवित्र ते शिवलिंग आहे. ज्या घरामध्ये त्या शिवलिंगाची स्थापना होते ते घर साक्षात भगवान सदाशिवाच्या काशीसारखं परम पवित्र आहे. त्या घरामध्ये जास्त रोगराई येत नाही, त्या घरामध्ये संकट येत नाहीत, त्या घरामध्ये कोणचा आपत्तीकाल येत नाही, त्या घरामध्ये अपमृत्यू होत नाही. एवढं पवित्र सामर्थ्य कशामध्ये आहे? नर्मदेश्वर शिवलिंगामध्ये आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ शिवलिंग काय असेल तर नर्मदेश्वर शिवलिंग आहे. आणि त्यालाच शिव महापुराणामध्ये बाणलिंग असं म्हणलेलं आहे. बाणासुर नावाचा एक असुर होता जो भगवान सदाशिवाचा खूप मोठा भक्त होता आणि भगवान सदाशिव त्याच्या नगरीचं रक्षण करत होते. एवढं सामर्थ्य त्या बाणासुराच्या भक्तीमध्ये होतं. आणि ती बाणासुराची जी राजधानी होती ती राजधानी नर्मदामाईच्या कडेला होती. आणि म्हणून नर्मदेचं प्रत्येक जे शिवलिंग आहे ते शिवलिंग काय एवढं पवित्र आहे आणि एवढं फलदायी आहे की काही करून आपल्या घरामध्ये नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना अवश्य झाली पाहिजे. त्याचा कोणत्याच प्रकारचा दोष लागत नाही. खूप लोकांची अशी शंका असते किंवा असा संशय असतो की महाराज काही लोक सांगतात की घरामध्ये शिवलिंग ठेवलं नाही पाहिजे, काही लोक सांगतात की घरामध्ये शिवाची पिंड ठेवली नाही पाहिजे, काही लोक म्हणतात की आपल्या घरामध्ये शिवलिंग नाही पाहिजे. आणि ज्या लोकांनी घरामध्ये पूर्वी ठेवलं असेल तर ते लोक आणून तुळशीमध्ये ठेवतात. तर असं अजिबात करायचं नाही. शिवलिंग आहे अतिशय पवित्र आहे. साक्षात परब्रह्म भगवान सदाशिवाचा वास शिवलिंगामध्ये असतो, शिवपिंडामध्ये असतो. आणि त्यातही त्यात अतिशय सर्वश्रेष्ठ जे शिवलिंग आहे ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे. नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा आपल्या जर घरामध्ये असेल तर कोणत्याच प्रकारचा दोष आपल्याला लागत नाही. नवे नवे घरातले सगळे दोष निघून जातात. घरामध्ये येणारी आपत्ती, घरामध्ये येणारे जे एवढे संकट आहे ते सगळे संकट निघून जातात. एवढं सामर्थ्य, त्या घरामध्ये अपमृत्यू होत नाही, त्या घरामध्ये सुख शांती लाभत असते. एवढं मोठं सामर्थ्य नर्मदेश्वर शिवलिंगामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये कशाचं शिवलिंग पाहिजे? नर्मदेश्वर भगवंताचं शिवलिंग पाहिजे. कलौ पार्थिवम, कलियुगामध्ये पार्थिव नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. यथा पुरीषु सर्वासु काशी श्रेष्ठतमा स्मृता तथा सर्वेषु लिंगेषु पार्थिवं श्रेष्ठमुच्यते. जसं सर्व तीर्थामध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे ते म्हणजे काशी आहे. काशी तीर्थ सर्वश्रेष्ठ आहे. सगळी तीर्थ जरी केली तरी सुद्धा एकदा तरी जीवनामध्ये काशी तीर्थ घडणं अतिशय आवश्यक आहे. काशीला जाऊन मणिकर्णिका घाटावरती स्नान करणं आणि भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतल्याने संपूर्ण माणसाला मुक्ती मिळते. किती जरी पापीवान माणूस असेल तरी सुद्धा त्याला मुक्तीचा अधिकार आहे. एवढं मोठं सामर्थ्य काशी क्षेत्रामध्ये आहे. जसं सर्व तीर्थामध्ये काशी सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे तसं शिवलिंगामध्ये सर्वश्रेष्ठ शिवलिंग पार्थिव शिवलिंग आहे, नर्मदेश्वर शिवलिंग आहे. जसं मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र प्रणव आहे, ओंकार आहे, तसं शिवलिंगामध्ये सर्वश्रेष्ठ शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग आहे. जसं तीर्थामध्ये किंवा नदीमध्ये सर्वश्रेष्ठ नदी माँ भगवती गंगामाई आहे त्याप्रकारे सर्व शिवलिंगामध्ये सर्वश्रेष्ठ शिवलिंग नर्मदेश्वर आहे. व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत उपवास शिवरात्रीचा आहे त्याप्रकारे सर्वश्रेष्ठ शिवलिंग काय आहे की नर्मदेश्वर शिवलिंग आहे. आणि म्हणून नर्मदेश्वर शिवलिंगाची काय केली पाहिजे की आपण पूजा केली पाहिजे ज्याने सगळे पाप आणि ताप काय होतात नष्ट होतात. एक खूप मोठं महात्म्य इथं सांगितलेलं आहे, खूप मोठं रहस्य सांगितलेलं आहे. बघा शिवपूजेमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. काही जरी झालं तरी अट्टहासाने आपण भगवान सदाशिवाची पूजा केली पाहिजे. एवढं मोठं सामर्थ्य आहे. किती वेळ लागतो भगवान सदाशिवाची पूजा करायला? शिवलिंग पुढं घेतलं, थोडंसं एक अर्धा ग्लासभर पाणी टाकलं, पुसवून घेतलं, चंदन लावलं, आरती अगरबत्ती लावली की झालं. जर घरामध्ये नैवेद्य झाला तर ठीक आहे, ना तर भोले बाबाला साखर जरी ठेवला तरी हर हर महादेव. दोन दाणे अक्षदा जरी टाकल्या, थोडे तांदळाचे दाणे जरी टाकले तरी हर हर महादेव.
थोड्याशा पूजेने सुद्धा काय होतात की अतिशय प्रसन्न होतात, पण रोज नित्यनियमाची पूजा असणं आवश्यक आहे. मनामध्ये आलं तर पूजा, आपण तासन तास पूजा करतो, कधी कधी एवढा भाव मनामध्ये येतो की तास तास गेलेले कळत नाही, आणि कधी कधी तर देवाकडे बघत सुद्धा नाही. मनामध्ये आलं तर काय बाबा काय सांगायचा भाव, एवढा श्रेष्ठ भाव येतो की तास तास पूजा करत बसतो आपण की बाबा चला भगवान सदाशिवाची पूजा आहे. खूप आट्टहास करतो घरातल्या कुळदेवाची पूजा, देवपूजाला बसल्यानंतर तास तास कधी कधी मनामध्ये आल्यानंतर, आणि कधी जर मनात आलो नाही तर देवाकडे एक नजर सुद्धा बघत नाहीत की बाबा आज पूजा करायची की नाही करायची, असं चालत नाही. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणतीही पूजा असो, ती पूजा भगवान सदाशिवाची असो, ती पूजा पांडुरंगाची असो, ती पूजा कुळदेवाची असो, आपल्या घरातल्या प्रत्येक देवाची पूजा असो, पण ती पूजा नित्यनेमाने झाली पाहिजे. किती जरी घाई असली आपल्या घरामध्ये, किती जरी काम असलं, किती जरी दुःख असलं, तरी सुद्धा आपल्या घरातली देवपूजा झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज की ज्याच्या घरामध्ये विटाळ असतो, ज्याच्या घरामध्ये सुतक असतं, त्यांनी ती पूजा केली पाहिजे का नाही पाहिजे. बरोबर आहे, घरातल्या माणसांनी पूजा करणं योग्य नाही, पण जर कोण बाहेरचा माणूस येऊन जर पूजा करून गेला तर त्याचाही दोष लागत नाही, ते सुद्धा खूप आवश्यक आहे. पण देवाची पूजा मात्र घरामध्ये नित्यनेमाने झाली पाहिजे. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की शिवलिंगाची पूजा असणं आवश्यक आहे. एक खूप मोठं रहस्य इथे सांगितलेलं आहे, ते रहस्य सांगता कामा नाही, पण शिवपुराणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. जो व्यक्ती नर्मदेश्वर महादेवाची पूजा 11 वर्ष अखंडितपणे, किती वर्ष, 11 वर्ष अखंडितपणे बेलपान वाहून जर करत असेल तर त्याला साक्षात सदाशिवाचं दर्शन होतं. आपण तप केल्यानंतर सदाशिवाचं दर्शन होईल का नाही सांगता येत नाही, आपण जप केल्यानंतर सदाशिवाचं दर्शन होईल का नाही सांगता येत नाही, पण अखंडितपणे, किती मोठं रहस्य आहे. असं सांगितलंय की 11 वर्ष जो व्यक्ती अखंडितपणे भगवान सदाशिवाची पूजा रोज बेलपत्रांनी करतो, त्या व्यक्तीला त्याच्या घरात सुखसंपत्ती येते, हा तर गौण भाग आहे, येणारच, त्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही. त्याच्या घरातले दुःख दारिद्र्य निघून जातील, त्यात काहीच प्रश्न नाही. नवे नवे त्याला सकळ सिद्धी प्राप्त होते, त्याला त्रिकालाचं ज्ञान होतं, त्याच्यात काहीच आश्चर्य नाही. पण जे अतिशय योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारं जे भगवंताचं दर्शन आहे, भगवंताचा साक्षात्कार आहे, असा साक्षात्कार सकळ सिद्धी आणि सकळ सुख शांती त्या व्यक्तीला प्राप्त होते जो व्यक्ती 11 वर्ष अखंडितपणे एकही दिवस न चुकवता जर भगवान सदाशिवाची पूजा करतो, बेलपत्र वाहून करतो, त्याच्या घरामध्ये सकल सुख शांती लाभतेच लाभते, नवे नवे साक्षात सदाशिवाचं दर्शन त्याला होतं. जसं आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो, एवढं साक्षात मा भगवती पार्वती सहित त्या व्यक्तीला काय होतं, दर्शन होतं. म्हणून अखंड बेलपानाने काय केली पाहिजे, भगवंताच्या शिवाची पूजा केली पाहिजे. संपूर्ण ईश, संपूर्ण सिद्धी, नवे नवे ह्याच्यामध्ये तर सांगितलंय, किती विशेष महत्त्व सांगितलंय. जो व्यक्ती 11 वर्ष अखंडित भगवान सदाशिवाची पूजा करतो, त्या व्यक्तीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा दुसऱ्याचे सगळे पाप निघून जातात. ज्या माणसाने 11 वर्ष भगवान सदाशिवाची पूजा केली, त्या व्यक्तीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा दुसऱ्या लोकांचे पाप जातात, नष्ट होतात. तो स्वतः तर रुद्रलोकाला जातोच, त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होतेच होते, पण त्यांच्या सानिध्यामध्ये जेवढी लोक येतात तेवढ्या सगळ्या लोकांचा उद्धार होतो, एवढं सामर्थ्य त्याच्या त्या पूजेमध्ये आहे. आणि म्हणून न चुकता आपण आपल्या घरातल्या देवतांची काय केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, आणि त्यातल्या त्यात भगवान सदाशिवाची पूजा तर निश्चितच केली पाहिजे. ती पूजा करत असताना स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, कोणताही व्यक्ती असो, कसलाही असो, नवे नवे चांडाळ जरी असला तरी त्याला पूजेचा अधिकार आहे, असं शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. काही लोकांच्या मनामध्ये शंका असते की बाबा स्त्रियांनी शिवलिंगाची पूजा केली पाहिजे का नाही केली पाहिजे. काही लोकांच्या मनामध्ये शंका असते की चांडाळांनी शिवलिंगाची पूजा केली पाहिजे का नाही केली पाहिजे. काही लोकांची शंका असते की आम्ही पूजा केली पाहिजे का नाही केली पाहिजे. सगळ्या लोकांना अधिकार आहे शिवपूजेचा. भगवान सदाशिव करुणावर अवतार आहेत, कृपा अवतार आहेत, त्यामुळे ते कुणाचाच तिरस्कार करत नाहीत. आपण अतिशय श्रद्धेने
तुम्ही जसा भाव तुमच्याकडे आहे तशा भावाने काय करा, सदाशिवाची पूजा केली पाहिजे. आणि म्हणून विशेष करून 16 सोमवाराचा उल्लेख केला जातो. आणि 16 सोमवार करून काय करतात की माता माऊली भगवान सदाशिवाची पूजा करतात आणि आपल्या इच्छित कामना ज्या आहेत त्या पूर्ण करतात असा उल्लेख शिव महापुराणामध्ये आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा संशय मनामध्ये न धरता, कोणत्याही प्रकारचा संदेह मनामध्ये न धरता आपण सदाशिवाची पूजा केली पाहिजे, पण आपल्या धर्माचं पालन करता करता केली पाहिजे. जो आपला काय धर्म आहे त्या धर्माचं पालन करता करता काय केली पाहिजे की सदाशिवाची पूजा आपल्या जीवनामध्ये आपण नित्य नियमाने केली पाहिजे. त्याला संपूर्ण यश सकळ सिद्धी प्राप्त होते. नवे नवे जीवन मुक्त सवै ज्ञानी शिव एव न संशय. एवढा महिमा सांगितल्यानंतर त्याला अजून वेदव्यास ऋषी महाराज सांगतात की ज्यांनी 11 वर्ष अखंडित भगवान सदाशिवाची पूजा बेलाने केलेली आहे तो जणू काय साक्षात भगवान सदाशिवाचाच अवतार आहे की काय, एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं, तो जीवनमुक्त होतो. तस्य दर्शन मात्रेन भुक्तीर्मुक्तीश्च जायते. त्या व्यक्तीच्या दर्शनाने भुक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टी प्राप्त होतात, एवढं सामर्थ्य भगवान सदाशिवाच्या पूजेमध्ये आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाची पूजा केली पाहिजे. कोणीही असो, कोणताही व्यक्ती असो, कसाही असो, त्या सगळ्यांना अधिकार भगवान सदाशिवाच्या पूजेचा आहे. सगळ्यात उत्तम आहे म्हणजे नर्मदेश्वराचं जर शिवलिंग आपण घरामध्ये आणलं आणि त्याची जर पूजा केली तर ते एवढं श्रेष्ठ आहे. कारण नर्मदेश्वरमधला कंकर कंकर मे हे शंकर म्हणजे एका एका कणाकणामध्ये साक्षात शिवाचा वास आहे, एवढं सामर्थ्य नर्मदा माईमध्ये आहे आणि नर्मदेश्वर शिवलिंगामध्ये आहे. आणि म्हणून असं शिवलिंग घरामध्ये आणून काय केलं पाहिजे की त्याची पूजा केल्याने पण श्रद्धेने पूजा झाली पाहिजे, अखंडित पूजा झाली पाहिजे, त्याच्या घरामध्ये सुख शांती काय होते लाभत असते, त्याला साक्षात सदाशिवाचं दर्शन होतं असं सांगितलेलं आहे. जर कोण व्यक्ती पारद शिवलिंगाची जर पूजा करत असेल तर त्याला सगळे अभीष्ट फळाची प्राप्ती होते. जर तो जो कोण व्यक्ती नर्मदेश्वराची जर पूजा करत असेल तर त्याला अखंड सुख शांती आणि खूप मोठं असं राज्य साम्राज्याची प्राप्ती होते. जो कोण सुवर्णाच्या म्हणजे सोन्याच्या शिवलिंगाची जर पूजा करत असेल तर त्याला महाधनाची प्राप्ती होते, खूप प्रचंड धन त्याच्या घरामध्ये येतं. आणि जो कोण पाषाणलिंगाची म्हणजे सर्वसाधारण दगडाचं बनवलेलं जे लिंग आहे शिवलिंग आहे त्याची पूजा करत असेल तर त्याला सगळं सिद्धी प्राप्त होते. भुक्तीमुक्ती प्रथम लिंगम विविधानी निवारकम पूजयित्वा नरो नित्यम शिव सायुज्य माप्नुयात. असा व्यक्ती जर साक्षात भगवान सदाशिवाची पूजा करत 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 त्याचं आयुष्य जर गेलं तर साक्षात शिवलोकाला प्राप्त होतो. इह लोकामध्ये सुख शांती मिळते आणि परलोकामध्ये सर्वश्रेष्ठ गती मिळते, एवढं सामर्थ्य काय आहे शिवपूजेमध्ये आहे. आणि म्हणून भगवान सदाशिवाची पूजा जशी शक्य आहे तशी आपण काय केली पाहिजे, आपल्या परीने केली पाहिजे. श्रीपदं रत्नजं लिंगं शैलजं सर्वसिद्धिदं धातुजं धनदं साक्षात् दारुजं भोगसिद्धिदं. जो रत्ननिर्मित शिवलिंगाची पूजा करतो त्याला धनाची प्राप्ती होते. जो धातू म्हणजे पितळ असेल किंवा लोखंडाचं असेल अशा धातूच्या असणाऱ्या शिवलिंगाची पूजा करतो त्याला धनाची प्राप्ती होते. जो काष्ठनिर्मित म्हणजे चंदनाच्या लाकडाचं शिवलिंग जर बनवलं असेल अशा शिवलिंगाची पूजा करतो त्याला समस्त भोगाची प्राप्ती होते. आणि मातीपासून शिवलिंगाची जर पूजा केली तर त्याला सगळं सिद्धी प्राप्त होतात. शिवलिंगाची पूजा एवढी सोपी आहे, सदाशिवाची पूजा एवढी सोपी आहे, मातीपासून पण शिवलिंग बनवू शकता, वाळूपासून पण शिवलिंग बनवू शकता, धातूपासून पण शिवलिंग बनवू शकता, लाकडापासून पण शिवलिंग बनवू शकता. त्या शिवलिंगाची पूजा काय केली पाहिजे, अतिशय आपण श्रद्धेने केली पाहिजे. आणि जो व्यक्ती अशा श्रद्धेने पूजा करतो त्या व्यक्तीला काय होते, सगळं सिद्धी प्राप्ती होते, त्याला सुख शांत प्राप्त होते, त्याच्या घरातली सगळी बाधा निघून जाते, सगळे दोष निघून जातात, पितृदोष आदी सगळे निघून जातात आणि त्याला शिवसायुज्य रूपाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. एवढा मोठा अधिकार शिवपूजेमध्ये आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे की आपण जसं जमल तसं भगवान सदाशिवाचं नाव घेऊन
भगवान सदाशिवाच्या पवित्र नावाद्वारे काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाची पूजा केली पाहिजे. आता पूजा करत असताना सुद्धा भगवान सदाशिवाला अभिषेक केला जातो, ज्याला जसं शक्य आहे तसं. तर कशाचा अभिषेक केल्यानंतर त्याला कशाची प्राप्ती होते हे सुद्धा ह्याच्यात सांगितलेलं आहे. जर जलधारा म्हणजे पाण्यानी जर आपण भगवान सदाशिवाचा अभिषेक केला तर आपले जेवढे मानसिक ताप आहेत, मानसिक दुःख आहे, घरामध्ये जे टेन्शन आहे, डिप्रेशन्स आहेत, घरामध्ये जे तणावाचं वातावरण आहे, घरामध्ये जे कलह आहेत, घरामध्ये सारखं भांडणं तंडणं होतात, घरामध्ये अशांतता जी होते, हे सगळं निघून जातं जर आपण जलधारा म्हणजे साध्या पानाने, स्वच्छ पानाने भगवान सदाशिवाचा जर अभिषेक केला तर. आणि तेही करत असताना असं सांगितलेलं आहे, शिवसहस्रनामाचा जर पाठ करत करत जर आपण अभिषेक केला तर त्याच्या घरातले सगळे कलह दुःख काय होतात, मानसिक पीडा सगळ्या नष्ट होतात, एवढं सामर्थ्य भगवान सदाशिवाच्या पूजेमध्ये आहे. महाराज शिवसहस्रनाम काय आहे? शिवसहस्रनाम म्हणजे आपल्या इथे श्रावण महिन्यामध्ये अखंडित बेल वाहिला जातो. जी लोक बेल वाहतात ती बेल वाहत असताना शिवसहस्रनामाचा पाठ करतात, एक देवाचं नाव घेतात आणि बेल वाहतात. म्हणजे रोज 1008 बेल वाहणारी आपल्या गावामध्ये भाग्यवंत मंडळी आहेत, भाग्यवंत भक्त आहेत. जवळजवळ प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती येतो आणि शिवलिंगावरती श्रावण महिन्यामध्ये काय करतो की बाबा पाणी तरी घालत असेल किंवा बेल तरी वाहत असतील. जे पठण केलं जातं ज्या स्तोत्राचं त्याला शिवसहस्र स्तोत्र असं म्हणतात, नाम म्हणतात. त्याच्याद्वारे जलधाराचा अभिषेक केला पाहिजे. ज्याला वंश विस्ताराची खूप इच्छा आहे, जर ज्याचा वंश बुडत असेल त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, एकदा तरी शिवसहस्र नामाद्वारे तुपाने भगवान सदाशिवाचा अभिषेक केला पाहिजे. कशाने? तुपाने. पण ते तूप कसलं पाहिजे? शुद्ध गाईचं तूप पाहिजे. आपल्या असणाऱ्या देशी गाईचं तूप असेल तर त्या तुपाने जो व्यक्ती सदाशिवाचा अभिषेक करतो 1000 सहस्रनामाद्वारे त्या व्यक्तीच्या घरातला काय होतो की जो वंश विस्तार आहे तो वंश विस्तार वाढतो, त्याचा वंश बुडत नाही. अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे, जर तशी चिंता मनामध्ये असेल तर आपण गाईच्या तुपाने, काय जास्त नाही लागत, जवळपास 1 किंवा 2 किलो जास्तीत जास्त तूप लागेल, पण एकदा तरी भगवान सदाशिवाची पूजा काय केली पाहिजे, तुपानी केली पाहिजे. भगवान सदाशिवाला तूप अतिशय प्रिय आहे आणि म्हणून धृतधारा म्हणजे कशाची, तुपाची धारेने भगवान शिवसहस्रनामाचं अर्चन करून काय केलं पाहिजे की भगवान सदाशिवाचा अभिषेक केला पाहिजे, ज्याने वंश विस्तार होतो. जर घरामध्ये एखाद्याची बुद्धी मंद असेल किंवा तीक्ष्ण नसेल, ज्याला विद्वान व्हायचं आहे आणि बृहस्पतीसारखी तीक्ष्ण बुद्धी पाहिजे, अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे की दुधाचा, दुधामध्ये साखर टाकून त्या साखरेत दूध आणि साखर मिश्रित असणारं जे दूध आहे त्या दुधाने शिवसहस्रनामाचा पाठ करून भगवान सदाशिवाचा जर अभिषेक केला तर त्याला बृहस्पतीसारखी तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते, अतिशय विद्वान होतो आणि खूप मोठं त्याला काय होतं की विद्वत्ता प्राप्त होते, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. घरामधले कलह दुःख इडापिडा घालवण्यासाठी साधारण जे गाईचं दूध आहे त्या गाईच्या दुधाने काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाचा अभिषेक केला पाहिजे, घरातलं इडापिडा आणि बाधा सगळ्या निघून जातात. जर आपल्याला शत्रू जास्त ताप देत असतील, आपले शत्रू जर जास्त ताप देत असतील विनाकारण, तर त्या तो ताप घालवण्यासाठी भगवान सदाशिवाला तिळाच्या तेलाने अभिषेक करावा असं इथं विधान सांगितलेलं आहे. आणि जर जास्त रोग घरामध्ये सारखे येत असतील तर ते सगळे रोग घालवण्यासाठी मधुदारा म्हणजे मधाच्या मधाने काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाचा अभिषेक केला पाहिजे. जो व्यक्ती मधाने भगवान सदाशिवाचा अभिषेक करतो तो निरोगी होतो आणि त्याला आरोग्याची प्राप्ती होते आणि त्याच्या घरातली सगळी रोगराई निघून जाते, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, मधुधारा. तुम्ही म्हणाल महाराज एवढा मध आम्ही आणणार कुठे, हरकत नाही. 5 वेळेला नमशिवाय म्हणून जरी घातलं, 11 वेळेला जरी घातलं, 11 वेळेला सहज कोणी घालू शकतं, पण ते मध बाजारातलं नाही पाहिजे. ते मध काय पाहिजे, ओरिजिनल पाहिजे. त्यांनी तुम्ही काय करा, अभिषेक घाला जसं शक्य आहे. जर कधी मध उपलब्ध झालं तर लगेच भगवान सदाशिवाची पिंड घ्यायची आणि त्याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा. घरातले रोग नाही काय होते की नष्ट होते, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे.
जर घरामध्ये मधुरता प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मधाचा अभिषेक करणं आवश्यक आहे. आणि घरामध्ये जर आनंद प्राप्त करायचा असेल, घरामध्ये कधी कधी उदासी असते, घरामध्ये बसू वाटत नाही, असं जर घर होत असेल तर त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी उसाचा जो रस आहे, उसाच्या रसाने काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाचा अभिषेक केला पाहिजे, त्यांनी घरामध्ये आनंदाची प्राप्ती होते. आणि गंगाने जर गंगाच्या जलाने गंगाजलाने जर अभिषेक केला तर त्याला सकळ मुक्ती आणि सकळ भुक्ती, सकळ सिद्धी आणि सकळ कामना पूर्ण होते. एवढं मोठं सामर्थ्य भगवान सदाशिवाच्या शिवलिंगाच्या शिवपूजेच्या आणि अभिषेकामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला जसं जमेल तसं आपण काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाची पूजा जसं शक्य आहे तसं श्रद्धेने केली पाहिजे. त्यांनी काय होईल की आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होईल, इडा पिडा निघून जाईल, बाधा निघून जाईल आणि त्याला शिवसायुज्याची प्राप्ती होईल. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे, ह्या शिवपिंडीमध्ये आहे, शिवाच्या पूजेमध्ये आहे. आणि म्हणून अतिशय श्रद्धेने काय केली पाहिजे, भगवान सदाशिवाची पूजा नित्यनियमाने रोज आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. नम शिवाय. ॐ नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. शिवपिंडीचं महात्म्य खूप शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. पण घरामध्ये असणारी जी शिवपिंड आहे ती अखंडित असली पाहिजे. अखंडित म्हणजे त्याचे दोन भाग असले नाही पाहिजे, सळुंक वेगळं आणि शिवपिंड वेगळी असं असता कामा नाही. पण जर नर्मदेश्वर शिवलिंग असेल तर ते सळुंक वेगळं आणि शिवपिंड खालची वेगळी असली तरी चालते, फक्त नर्मदेश्वराचं. पण बाकीचं जर धातूचं शिवलिंग असेल तर अखंडित पाहिजे, पाषाणाचं शिवलिंग असेल तर अखंडित पाहिजे, मातीचं शिवलिंग असेल तर अखंडित पाहिजे, रत्नाचं शिवलिंग असेल तर अखंडित पाहिजे, चांदीचं असेल तर अखंडित पाहिजे, स्फटिकाचं असेल तर अखंडित पाहिजे, पारदाचं असेल तर अखंडित पाहिजे, रत्नाचं असेल तर अखंडित पाहिजे. जेवढे म्हणून, कारण आमचे महात्मा लोक आहेत ना, ह्यांना सगळे शिवलिंग माहीत असतात. आणि म्हणून जेवढे शिवलिंग आहे ते सगळे शिवलिंग अखंडित असले पाहिजे. फक्त नर्मदेश्वर जर आपल्या घरामध्ये असतील तर त्याची खालची जी पिंड आहे ती पिंड, त्याला शिवपीठ म्हणतात, ते पीठ आणि वरचं साळुंक वेगळं असलं तर त्याचा दोष लागत नाही. पण बाकीचे शिवलिंग जर असतील घरामध्ये तर ते अखंडित पाहिजे, ते दोन भागामध्ये नाही पाहिजे असं महात्मे ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून अशा पवित्र शिवलिंगाची काय केली पाहिजे, विविध अभिषेकाद्वारे, जलधाराद्वारे, मधुधाराद्वारे, उसाच्या रसाद्वारे जसं शक्य आहे जी सामग्री आपल्याला प्राप्त होईल त्याच्याद्वारे काय केली पाहिजे, आपण सदाशिवाची पूजा केली पाहिजे असं महात्मे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अजून दोन महात्म्य खूप सुंदर आहेत ह्याच्यामध्ये. एक भगवान सदाशिवाचा नैवेद्य आणि भगवान सदाशिवाला अतिशय प्रिय असणारं बैलाचं पान, ह्या दोन गोष्टीचं वर्णन आपण, कारण एवढं मोठं शिव महापुराण आहे की नेमकं सांगितलं काय पाहिजे, किती सांगितलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यातही अनेक तांत्रिक अडचणीतून आज आपण काय केलेली आहे की ही कथा सकाळची घेतलेली आहे. खूप चांगलं आहे, सकाळी असतं की एकही माणसाचा डोळा झाकलेला दिसत नाही, हां, पण रात्री आल्या आल्याच यांचं असं चालू होतं की वा रे वा. भगवान सदाशिवाला नैवेद्य कसा दाखवला पाहिजे आणि तो ग्राह्य आहे की नाही. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की भगवान सदाशिवाच्या पिंडीवर, जर सदाशिवाच्या पिंडीवर घातलेला नैवेद्य असेल, देवाच्या पिंडीवर चढवलेला असेल तर तो आपला अधिकार राहत नाही, तो अधिकार चंडाचा असतो. चंड म्हणजे भूतप्रेत भगवंताचे जे गण आहेत त्यांचा अधिकार असतो. आणि भगवान सदाशिवाच्या समोर ठेवून, जसा आपण देवाच्या फोटोच्या समोर ठेवून नैवेद्य दाखवतो, तसा जर नैवेद्य दाखवला तर ते नैवेद्य दाखवून जर तो नैवेद्य ग्रहण केला तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की त्या व्यक्तीला याग सहस्रेनाप्य, म्हणजे अतिशय सहस्र याग केल्यानंतर, सहस्र यज्ञ, सहस्र म्हणजे हजारो यज्ञ केल्यानंतर जे पुण्यफळ प्राप्त होतं ते सगळं पुण्यफळ केवळ शिवाचा नैवेद्य ग्रहण केल्याने प्राप्त होतं. पण कधी जर आपण शिवाला नैवेद्य दाखवला तर, शिवाला नसती साखर ठेवून चालत नाही, सदाशिवाला नसती आपण साखर ठेवून चालत नसते,
भगवान खात असतील का नाही सांगता येत नाही, पण एवढ्या मुंग्या लागतात की बाप रे काय त्याची कल्पनाच नाही. एवढ्या मुंग्या त्या देवघरामध्ये असतात. आपण 5 मिनटं एक मुंगी चावली तर आपण असं तळतळ करतो, देवाला किती मुंग्या चावत असतील त्याचा काहीच अंदाज नाही. आणि म्हणून विधिवत व्यवस्थित जे काही आपल्या घरामध्ये बनत असेल, सात्विक बनत असेल, त्याचा नैवेद्य आपण काय केला पाहिजे, भगवान सदाशिवाला दाखवला पाहिजे. दृष्ट्वापि शिव नैवेद्यं यान्ति पापानि दूरतः भुक्ते तु शिव नैवेद्ये पुण्यान्याति कोटिशः. बघा किती महत्त्व सांगितलेलं आहे. ज्या घरातून भगवान सदाशिवाचा नैवेद्य जातो, जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरातून भगवान सदाशिवाला वर्षातून एकदा का होईना पण नैवेद्य येत असेल. आणि खूप मोठे भाग्यवंत होते की ज्यांनी सुरुवातीला भगवान सदाशिवाला 6 महिने असेल, वर्षभर असेल, रोजच्या रोज सकाळी 3 वाजता 4 वाजता उठून स्नान करून पवित्र अवस्थेमध्ये भगवान सदाशिवाला आरतीच्या अगोदर नैवेद्य तयार करून ठेवलेला आहे, अशीही काही भाग्यवान मंडळी आपल्या गावामध्ये आहेत. आणि त्यांनी ते भगवंताला एवढं कष्ट करून काय केलेलं आहे, भगवान सदाशिवाला नैवेद्य दाखवलेला आहे. याच्यामध्ये एवढं मोठं वर्णन आलं आहे की ज्याच्या घरामधून नैवेद्य जातो किंवा ज्याच्या घरातून भगवान सदाशिवाला नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र होतं. नवे नवे त्या घरामध्ये काशीच्या तीर्थाळामध्ये गेल्यानंतर जे पवित्रता प्राप्त होते तेवढी पवित्रता त्या व्यक्तीच्या घरामध्ये गेल्यानंतर प्राप्त होते. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे, भगवान सदाशिवाच्या नैवेद्यामध्ये आहे. आणि म्हणून जसं जमेल तसं आळसाचा त्याग करून, निद्रेचा त्याग करून काय केलं पाहिजे, अतिशय पवित्र अवस्थेमध्ये भगवान सदाशिवाला जे आपल्याकडे उपलब्ध आहे, भाजी भाकरी असेल, सात्विक आहार आहे, तो काय केला पाहिजे, तयार करून भगवान सदाशिवाला नैवेद्य दाखवला पाहिजे, घरातून नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या गावामध्ये खूप मोठी ही परंपरा आहे की रोज भगवंताला नैवेद्य येतो आणि रोज भगवंताला नैवेद्य दाखवला जातो. नाहीतर काही घरामध्ये काही परंपरा असते, अख्खं गाव नैवेद्य दाखवतं पण फक्त सणालाच दाखवतं, एरवी त्या देवाकडं कोण बघतसुद्धा नाही, अशी अनेक गावाची परिस्थिती आहे. पण भगवान सदाशिवाची कृपा आपल्या सगळ्यांवरती आहे की बाबा एवढा पवित्र नैवेद्य आपल्या घरातून गेलेला आहे, त्याच्यावरती साक्षात सदाशिव काय करतात, नित्य आनंदात होऊन सारखे अनुग्रह करतात, नवे नवे सारखा आशीर्वाद देतात आणि सुख शांती त्याच्या घरामध्ये प्रदान करतात. ज्याच्या घरातून शिवाचा नैवेद्य जातो आणि अशा शिवाच्या नैवेद्याला दृष्ट्वापि शिव नैवेद्यम, केवळ त्या नैवेद्यावरती नैवेद्य दाखवल्यावर त्या नैवेद्यावरती दृष्टी जरी पडली तर सगळे पाप निघून जातात आणि महा भरपूर अशा कोटी पुण्याची प्राप्ती होते असं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून यथाशक्य काय केलं पाहिजे, जसं आपल्याला शक्य आहे तसं आपण आपल्या घरातून शिवाला नैवेद्य काय केला पाहिजे, दाखवलं पाहिजे जसं शक्य आहे तसं. ज्याच्या घरातून नैवेद्य जातो, अलम याग सहस्रेण अप्य अलम याग विदुर्रपी भक्षिते शिव नैवेद्यम शिव सायुज्यम आपनुयात. आणि जर एखाद्या वेळेला कोणी नैवेद्य दाखवून तो नैवेद्य भगवान सदाशिवाचा जर आपल्या घरामध्ये आला तर तो नैवेद्य अतिशय आदराने ग्रहण केला पाहिजे. एकाही क्षणाचा विलंब न करता, एकाही क्षणाचा वेळ न करता तो काय केला पाहिजे, भगवान सदाशिवाचा नैवेद्य ग्रहण केला पाहिजे. त्याची अवहेलना करता कामा नये. जो व्यक्ती सदाशिवाच्या नैवेद्याची अवहेलना करतो त्या व्यक्तीच्या घरातली सगळी सुखसंपत्ता निघून जात असते, त्याच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य येत असतं. आणि म्हणून शिव नैवेद्याची अवहेलना कधीच करायची नाही. तो नैवेद्य कसा का असेना, शिवाच्या मंदिरातून आलेला नैवेद्य आहे म्हणजे साक्षात सदाशिवाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून तो नैवेद्य घरामध्ये आल्या आल्या आपण काय केलं पाहिजे, स्वीकारला पाहिजे, अतिशय आदराने त्याचं सेवन केलं पाहिजे. एवढं महात्म्य काय आहे की शिवाच्या असणाऱ्या नैवेद्यामध्ये आहे. आणि म्हणून जसं शक्य आहे तसं आपण काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे. ॐ नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. भगवंताला अतिशय प्रिय आहे ते म्हणजे काय की बेलाचं पान. काय आहे, अतिशय प्रिय आहे बेलाचं पान. भगवान सदाशिवाची पूजा बेलाच्या पानाशिवाय होत नाही. जर तुम्ही कितीही पूजा केली जर बेलाचं पान नसेल
तर पूजा होईल, पण ती पूजा करताना तुम्हाला बेलाचं पान जर केलं तर ती पूजा काय होते, परिपूर्ण होते. आणि म्हणून भगवान सदाशिवाला काय आहे, बेलाचं पान अतिशय. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवडतो ला बेलाशी, आवडतो ला बेलाशी, बेलाच्या पानाशी. हे भोळ्या शंकरा, त्रयायुधं त्रिजन्म पापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं बिल्वपत्रं शिवार्पणं त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं. एक बेलाचं पान जर देवाला वाहिलं तर त्याचा किती मोठा महिमा ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्रिदलं म्हणजे तीन पानं असणारं जर एक बेलाचं पान आहे,
सत्व रज आणि तम ह्या तिन्ही गुणाच्या अतीत असणारे भगवान सदाशिव, त्रिनेत्रधारी असणारे भगवान सदाशिव त्रिनेत्रम च त्रयायुधम, तिरुशूळ डमरू पाश हातामध्ये धारण करणारे भगवान सदाशिव, एक भगवान सदाशिवाचं नाव घेऊन एक पत्र जर शिवपिंडीवरती ठेवलं, त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम, तिन्ही जन्मामध्ये कितीही कसलेही जरी तुम्ही पाप केले असली तरी सुद्धा त्या सगळ्या पापाचा नाश होतो केवळ एक बेलपत्र वाहिल्यानंतर. आता तुम्ही विचार करा, जी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये श्रद्धेने भगवान शिवसहस्रनामाचा अर्चन करत करत जे रोज हजार बेल भगवंताला वाहतात त्या लोकांच्या जन्मामध्ये पाप राहील का? अजिबात राहणार नाही, त्याला शिवसायुज्याची प्राप्ती होते एवढं सामर्थ्य बेलामध्ये आहे. आणि म्हणूनच की काय आपल्या गावामध्ये एवढी श्रेष्ठ परंपरा नाज आणि कधीपासून चालत आलेली आहे माहीत नाही, पण बेल घालायची मात्र परंपरा आपल्या गावामध्ये आहे. पण ती बेल घालत असताना याच्यामध्ये काही गोष्टी अनिवार्य सांगितलेल्या आहेत. एक तर आहे की गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ पाहिजे. जो व्यक्ती शिवाचं पूजन करतो त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही गेले 10 वर्ष झालं बेल वाहतो पण आम्हाला त्याचा काही फळच भेटत नाही, आमच्या घरामध्ये त्याचं काही फळच येत नाही, त्याचं फळ प्राप्त तर झालं पाहिजे. तुम्ही एक बेलपत्र सांगता आम्ही अख्खे झाडाच्या झाडं काय केली आहेत की देवाला वाहिलेली आहेत. बरं, आम्ही झाडं काही लावली नाहीत पण दुसऱ्याच्या झाडाचं घेऊन येतो आणि देवावरती वाहतो. आम्ही एवढं भगवान देवाची पूजा करतो तरी सुद्धा मग आमच्या जीवनामध्ये फळ असलं पाहिजे ना, पण आमच्या जीवनामध्ये तर काही फरकच पडत नाही. तर ह्याच्यामध्ये सांगितलंय की सदाशिवाची पूजा करत असताना 3 गोष्टी अनिवार्य आहेत, म्हणजे पाहिजेच पाहिजे. तर ती पूजा पुण्यदायी ठरते आणि फलदायी ठरते. त्या पूजेचा लगेच परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो. एक तर रुद्राक्षाची माळ पाहिजे. रुद्राक्ष महिमा आपण पाहणार आहोत. रुद्राक्षाची माळ धारण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, सधवा असो, विधवा असो, चांडाळ असो, क्षुद्र असो, सगळ्यांना काय आहे की रुद्राक्षाची माळ धारण करण्याचा सगळ्या व्यक्तींना अधिकार आहे. जो कोण असेल तो रुद्राक्षाची माळ धारण करू शकतो, पण ती माळ धारण करत असताना त्या माळेचे नियमसुद्धा पाळले पाहिजेत. जशी तुळशीची माळ धारण केल्यानंतर जे नियम पाळावे लागतात तसेच नियम रुद्राक्षाची माळ धारण केल्यानंतर पाळावे लागतात. आता मग तुम्ही कितीही बेल घालान जर गळ्यामध्ये माळ नसेल तर मग ते बेल घालून त्याचा परिणाम होईल का आपल्या घरामध्ये? फक्त आपल्या गावामध्ये श्रावण मास तेवढाच पाळला जातो आणि काही लोक चैत्र मास पाळतात, म्हणजे एक चैत्र महिना पाळला जातो आणि एक श्रावण महिना पाळला जातो. परत वर्षभर ह्यांचा देवाचा काही पत्ता असतो का? नाही, देव जाणे. तर असं सांगितलंय की जो व्यक्ती सात्विक आहे, ज्या व्यक्तीने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आहे, कपाळाला त्रिपुंड लावलेला आहे, तो त्रिपुंड चंदनाचा असू शकतो, तो त्रिपुंड भस्माचा असू शकतो, तो त्रिपुंड आपल्याकडची विभूती आहे त्याचा असू शकतो, तो त्रिपुंड जर आपण लावला, ते त्रिपुंड गळ्यामध्ये रुद्राक्षीची माळ, डोक्याला त्रिपुंड आणि भगवंताचं पवित्र नाव मुखामध्ये असेल, ह्या 3 गोष्टी ज्याच्या मुखामध्ये आहेत आणि तो स्वच्छ म्हणजे आंघोळ स्नान आदी करून जर तो बसलेला असेल आणि जर तो असं एक बिल्वपत्रम शिवार्पण जर करत असेल तर त्या व्यक्तीच्या 3 जन्माचे पाप काय होता की नष्ट होतात. तसं तर शिवाला अर्पण केलेलं काही वायाला जाणार नाही, पुण्य तर प्राप्त होईल म्हणा, पण एवढं पुण्य नाही प्राप्त होणार जेवढं सांगितलेलं आहे. आणि म्हणून काही गोष्टी अनिवार्य असतात की त्या गोष्टी जर आपण धारण केल्या तरच काय होतं की त्या गोष्टीचं फळ आपल्याला प्राप्त होतं, अन्यथा होत नाही. तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही एवढी मोठी पूजा करतो, एवढे मोठे मोठे तासनतास अभिषेक करतो, एवढे मोठे सोमवार करतो, पण आम्हाला त्याचं काय होत नाही, फळ प्राप्त होत नाही. तर असं सांगितलंय की रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये धारण करून नवे ह्याच्यामध्ये तर वर्णन आहे की जो वैष्णव आहे तो सुद्धा रुद्राक्षाची माळ धारण करू शकतो, कारण हरिहरामध्ये भेद नाही. आणि त्या व्यक्तीने रुद्राक्षाची माळ धारण करून भगवान सदाशिवाची जर पूजा केली तर त्याला सुद्धा भुक्ती आणि मुक्तीची प्राप्ती होते. त्याच्यात सुद्धा जीवनातले दुःख दारिद्र्य आणि ताप इडापिडा निघून जातात, बाधा निघून जातात आणि त्याला सुख शांतता प्राप्त होते.
भयंकर पुण्य प्राप्त होतं, ज्या पुण्याची एवढी मोठी कोटीशह पुण्य इथं सांगितलंय, एवढ्या मोठ्या पुण्याची काय होत असते की त्याला प्राप्ती होत असते. पण कधी? सदाशिवाची पूजा करत असताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे आणि आसन टाकून भगवान सदाशिवाला समोर ठेवलं पाहिजे आणि नंतर त्रिपुंड गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आणि कोणालाही न बोलता भगवान सदाशिवाचं स्मरण मनामध्ये करून जर तुम्ही पूजा केली तर ती पूजा निश्चित फलदायी ठरते. एवढं सामर्थ्य काय आहे ह्या पूजेमध्ये आहे. अशा प्रकारची पूजा काय सांगितलेली आहे इथं सांगितलेली आहे. दर्शनं बिल्ववृक्षश्च स्पर्शनं पापनाशनं अघोर पापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं. जाता जाता सहज बेलाच्या झाडावरती जर नजर पडली, जाता जाता सहज बेलाच्या झाडावर जर नजर पडली तर काय होतं की सर्व पापांचा नाश होतो. बेलाचा झाडाचं एवढं महत्त्व आहे. जाता जाता सहज बेलाच्या झाडावर नजर पडली तर सगळं पापाचा नाश होतो. स्पर्श झाल्याने जर समजा वारं वावदन यायला लागलं आणि सहज त्या झाडाचा स्पर्श तुम्हाला जरी झाला तरी तुमच्या अंगातले सगळे पाप निघून जातात. कारण का? ते बेलाचं झाड एवढं पवित्र आहे. अघोर पाप संहारम, किती जरी घोर पाप असेल, काही पाप असे असतात की आयुष्य जरी गेलं तरी त्या पापाचं कष्ट निघून जात नाही. पापाचा परिणाम काय? पापाचा परिणाम म्हणजे सतत कष्ट घरामध्ये. काही केलं तरी कामाला यश येत नाही, काही केलं किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा त्याला घरामध्ये सुख लादत नाही, किती जरी प्रयत्न केलं तर दुःख जात नाही, किती जरी केलं तर एक गेलं तर दुसरं, दुसरं गेलं तर तिसरं, तिसरं गेलं तर चौथं, सारखं घरामध्ये काही ना काही चालूच असतं. अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? अतिशय श्रद्धेने बेलाचं झाड आपल्या घराच्या समोर लावलं पाहिजे आणि त्याची नित्यनियमाने पूजा केली पाहिजे. पण अट आहे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आणि कपाळाला भस्म आणि मुखामध्ये शिवाचं नाम. जर असेल तर त्याच्या घरामधल्या किती कसल्या जरी अडचणी असल्या, नवे नवे साक्षात शनिदेव येऊन जरी अडचणी करत असतील तरीसुद्धा सगळ्या अडचणी निघून जातील, त्याची सगळी कामं मार्ग लागतील आणि त्याला यशाची प्राप्ती होईल. पण कधी? जो व्यक्ती बेलाचं झाड लावेल, त्याचं पूजन करेल, त्याचं स्पर्श करेल, त्याचं दर्शन घेईल, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. पण ते झाड काय केलं पाहिजे? आपण लावलं पाहिजे, त्याचं दर्शन स्पर्श आपल्या नित्यनियमाने काय झालं पाहिजे, घडलं पाहिजे. अघोर पाप संहारम, असं किती जरी अघोर पाप असेल, किती जरी कष्टदायी पाप असेल तरीसुद्धा त्या पापातून त्या व्यक्तीची काय होते? मुक्ती होऊन जाते. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? ह्या बेलाच्या झाडामध्ये आहे. महादेव स्वरूपोयम् बिलवो दैवेरपि स्तुतः पुण्यतीर्थानि यावन्ति लोकेषु प्रथितान्यपि तानि सर्वाणि तीर्थानि बिल्वमूले वसन्ति यः तानि सर्वाणि तीर्थानि बिल्वमूले वसन्ति यः. बिल्वपत्र किंवा बिलाचं झाड जे आहे ते झाड साधारण नाही, साक्षात सदाशिवाच्या अंशरूपाने ते प्रगट झालेलं आहे. म्हणजे साक्षात भगवान सदाशिव आहे. जर आपल्याला मंदिरामध्ये येणं शक्य झालं नाही, जर समजा काही कारणाने आपल्याला मंदिरामध्ये येणं शक्य झालं नाही, सदाशिवाचं दर्शन घेणं शक्य झालं नाही, तरी आपण नुसतं लांबून बेलाच्या झाडाला जरी नमस्कार केला तरीसुद्धा साक्षात सदाशिवाच्या दर्शनाचं फळ काय होतं की आपल्याला प्राप्त होतं. एवढा मोठा काय आहे? बेलाचा महिमा आहे. बेलाच्या झाडाखाली जेवढा भाग आहे, बेलाची सावली जेवढ्या भागावरती पडते, जमिनीवरती पडते, ते जमीन कसं आहे? पुण्यतीर्थानी यावंती लोकेशु प्रतितान्यपि तानी सर्वानी तीर्थानी बिल्व मूले वसंती. यह काय सांगितलंय की जेवढी छाया ज्या भूमीवरती पडते, बेलाच्या झाडाखाली पडते, तेवढी सगळी भूमी तीर्थाप्रमाणे पवित्र होते. तीर्थाप्रमाणे पवित्र होते म्हणजे गंगेला जाऊन स्नान केल्यानंतर चला पाप आणि ताप निघून जातात, पवित्रता आपल्या जीवनामध्ये येते. तेवढीच पवित्रता, तेवढंच तीर्थाचं महात्म्य बेलाच्या केवळ झाडाखाली जाऊन जरी आपण बसलं
त्याचं दर्शन घेतलं तर तेवढी पवित्रता आपल्याला प्राप्त होते. काशीमध्ये जाऊन तुम्हाला इथून काशीला जावं लागेल, काशीला जाऊन तिथं पूजापाठ करावा लागेल, तिथं जाऊन तुम्हाला स्नान करावं लागेल, तिथं भगवंताची अर्चना करावी लागेल, मग त्या पुण्याची प्राप्ती होईल. जर यदा काशीला गेलंच पाहिजे, तुम्ही म्हणाल महाराजांनी सांगितलं आता आम्ही बेलाच्या झाडाखाली जाऊन बसू, ठीक आहे, पण काशीचा एक वेगळा महिमा आहे, आपण त्याचंही वर्णन करणार आहोत. पण जर यदा कदाचित जर आपल्याला जाणं झालं नाही आणि जर घरामध्ये काही दोष असतील छोटे मोठे, तर आपण काय केलं पाहिजे, बेलाच्या झाडाखाली जाऊन शांत होऊन भगवान सदाशिवाचा नामाचा जप केला पाहिजे, पूजा केली पाहिजे. सकळ तीर्थाचं फळ काय होतं हे आपल्याला प्राप्त होतं. पण कधी जर बेलाचं झाड लावलं तर आपण बेलाची झाडं तर लावत नाही. श्रावण महिना आला की आपल्याला बेल दिसतो, काय जरी केला तर नियम पूर्ण करायचा आहे. ह्या गावातलं नाही तर थोरल्या पिपळ्यातून जाऊन काय करतो की आपण बेलाचं दुसऱ्याची झाडं घेऊन येतो, नाहीतर मग देवकुरळीमध्ये जाऊन घेऊन येतो, हां नाहीतर नाही तिथं तुळजापूरपर्यंत माणसं जातात आणि काय करतात बेलाचं. पण जर आपल्याला गरज असेल तर कमीत कमी भगवंतानी आपल्याला भरपूर दिलेलं आहे, तर पाच झाडं लावायला काहीच हरकत नाही. तेही एका ठिकाणी कुठंतरी आपण जर पाच झाडं लावली तर आपल्याला कितीक बेल होईल, रोजच्या पूजेला पण होईल आणि भगवान सदाशिवाची सेवा दुसऱ्यांनी जर नेलं तर ते बेलाचं पान कुठं जाणार आहे? बेलाचं पान जरी कोण न्यायला घरामध्ये आलं तर ते कुठं जाणार आहे? भगवान सदाशिवाकडेच जाणार आहे, पिंडीवरच येणार आहे. त्यामुळे एवढ्या महत् पुण्याची प्राप्ती होते की ज्या तुम्ही सुवर्णदान दिलं तर त्याचं पुण्य कदाचित मिळेल ना मिळेल सांगता येत नाही, सोन्याचं दान दिलं तर त्याचं सांगता येत नाही, पण एक बेलपत्र जर तुम्ही दिलं एखाद्या शिवभक्ताला तर त्याच्या महत् पुण्याचं काय होते की प्राप्ती होते, एवढं सामर्थ्य बेलाच्या झाडामध्ये. म्हणून आजपासून पटपट बेलाची रोपं तयार करायची आणि बेलाची झाडं लावायला काय करायची, सुरुवात करायची. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. तानी सर्वानी तीर्थानी बिल्व मूले वसंती. सगळे तीर्थ गंगा गया काशी जेवढे मोठे मोठे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहेत ते सगळे तीर्थ बेलाच्या झाडाखाली येऊन काय करत असतात, निवास करत असतात. आणि म्हणून अशा बेलाच्या झाडाखाली बसून भगवान सदाशिवाचं पवित्र नाव घेऊन काय करायची, आपण पूजा करायची. एवढंच नाही, बिल्व मूले महादेवम लिंगरूपी नमव्ययम यः पूजयति पुण्यात्मा स शिवं प्राप्नुयात् ध्रुवम्. एक खूप मोठं रहस्य सांगितलेलं आहे ते. खूप सुंदर असं बेलाचं झाड जर आपल्या घरासमोर असेल किंवा शेतामध्ये असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली एक छोटीशी अखंड शिवलिंगाची पिंड जर आपण स्थापन केली, शिवपिंड जर स्थापन केली, तर इथं सांगितलेलं आहे बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची पिंड स्थापन केल्यानंतर ते बेलाचं झाड राहत नाही, साक्षात कैलासाप्रमाणे काय होतं की ते पवित्र तीर्थ ठिकाण होतं. आपल्याला कैलासामध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य आहे का? शक्य नाही. आपण सशरीर कैलासामध्ये जाऊ शकत नाही. पण जर ज्या व्यक्तीने बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची पिंड ठेवली आहे, अतिशय आदराने श्रद्धेने जर त्या शिवपिंडीची पूजा केली तर इथं सांगितलंय की त्याच्या घरामध्ये भरभरून सुख संपदा येते, कशाचीच कमी राहत नाही. एवढं महात्म्य कशामध्ये आहे? बेलाच्या झाडामध्ये आहे. आणि म्हणून एक शिवपिंड बेलाच्या झाडाखाली ठेवून त्याची काय केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. जरी आपल्याला वाटलं शेतामध्ये असेल तर काय करायचं की घरातून शिवपिंड न्यायची, पूजा करायची आणि परत घरामध्ये आणून ठेवली तरी त्याचा काही दोष लागत नाही. कारण आपल्या घरामध्ये सुद्धा जर नर्मदेश्वर शिवलिंग असेल किंवा धातूचं शिवलिंग असेल तर ते शिवलिंग आपण काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाच्या प्रसन्नतेसाठी बेलाच्या झाडाखाली त्याची स्थापना करून पूजा केली पाहिजे. जसं आपण 16 सोमवार करतो त्या प्रकारे जरी केले तर त्याचं अनंत फल मिळते. नवे नवे इथं सांगितलंय शिवम प्राप्नुयात् ध्रुवम, साक्षात सदाशिवाचा अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? बेलाच्या झाडामध्ये आहे. आणि म्हणून बेलाचं झाड लावून त्याच्याखाली शिवपिंडीची स्थापना करून सोमवार असेल, प्रदोष व्रत असेल, आपण त्या दिवशी जाऊन काय केलं पाहिजे, भगवान सदाशिवाची पूजा केली पाहिजे. त्यांनी खूप अखंडित पुण्याची प्राप्ती होते, भरपूर पुण्य प्राप्त होतं असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बिल्वमूले जलैर्यस्तु मूर्धानमभिषिञ्चति स सर्वतीर्थस्नातः स्यात् स एव भुवि पावनः.
जसं तुळशीला पाणी घालतो तसं बेलाच्या झाडाला पाणी घालण्याचा पण नियम आहे. जो व्यक्ती बेलाच्या झाडाला पाणी घालतो त्या व्यक्तीचे सगळे पितृ तृप्त होऊन जातात, त्याचा पितृदोष निघून जातो. जो व्यक्ती बेलाच्या झाडाला सिंचन करतो, सिंचन म्हणजे काय की पाणी घालतो, पाणी घातल्यानंतर त्या बेलाच्या झाडाचं संवर्धन होतं आणि सगळे पितृ काय होतात, तृप्त होतात. आणि जो व्यक्ती घालतो त्या बेलाच्या झाडाचा शिंतोडा जरी आपल्या अंगावरती पडला, पाण्याचा शिंतोडे जरी अंगावरती पडला, तर सकळ तीर्थाचं स्नान आपल्याला घडतं. एवढं पवित्र काय आहे, बेलाचं झाड आहे. आणि म्हणून बेलाच्या झाडाला पाणी घालून जरी वर पाणी टाकलं आणि जर ते आपल्या अंगावरती पडलं बेलाच्या झाडावरून, तरी सकळ तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य काय होतं, आपल्याला प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे, बेलाच्या झाडामध्ये आहे. आणि म्हणून पूजयेत बिल्व मूलम यो गंध पुष्पादिभिर नरः शिवलोकम वाप्नोती संतती वर्धते सुखम. बेलाच्या झाडाखाली शिवपिंडीची पूजा, गंध, अक्षदा, नैवेद्य आदींनी जर व्यवस्थित केली, धूप दीप दाखवून जर केली, तर त्याला विलक्षण सुखाची प्राप्ती होते, संतती वर्धन होते, वंश विस्तार होतो आणि शिवलोकाची प्राप्ती होते. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बेलाच्या झाडाखाली काय केलं पाहिजे, आपण शिवलिंग ठेवून त्याची पूजा केली पाहिजे. जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली एक दिवा लावतो त्याला कशाचं पुण्य प्राप्त होतं बघा, बिल्वमूले दीपमाला यह कल्पयती सादरम सतत्वज्ञान संपन्नो महेशांतर्गतो भवे. बेलाच्या झाडाखाली जो व्यक्ती दीपमाला ठेवतो, दीपमाला म्हणजे दिव्याची माळा, दोन दिवे, चार दिवे, दहा दिवे, आठ दिवे, अकरा दिवे, पाच दिवे, तीन दिवे, जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली लावतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत्वज्ञान संपन्न पूर्ण ज्ञान त्याला प्राप्त होतं, त्याच्या घरातली दुःखदारिद्र्य निघून जाते, सुखसंपत्ती येते आणि साक्षात महेशांतर्गतो भवेत, साक्षात महेशाची कृपा त्याच्यावरती काय होत असते, निरंतर होत असते. आणि म्हणून काय केलं पाहिजे, बेलाच्या झाडाची पूजा आपण नित्य नियमाने केली पाहिजे. बिल्वमूले शिवरतम भोजयद्यस्तु भक्तितः एकं वा कोटिगुणितं तस्य पुण्यं प्रजायते. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय. Shiva,
शिव हर हर महादेव। एवढा विचित्र बेलाचा महिमा शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे। बिल्वमूले शिवरतम भोजयेद्यस्तु भक्तितः एकं वा कोटि गुणितं तस्य पुण्यं प्रजायते। जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली एका शिवभक्ताला अन्नदान देतो म्हणजे त्याला पोट भरून जेवण देतो, जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली बसून एखाद्या व्यक्तीला अन्नदान देतो म्हणजे ज्या व्यक्तीला अन्नदान द्यायचं आहे त्या व्यक्तीला तिथं व्यवस्थित बसवलं पाहिजे आणि त्याला ते अतिशय आदराने जसा शिवाला नैवेद्य देतो तसं नैवेद्याचं ताट त्याच्यासमोर जर ठेवलं आणि त्यांनी जर आनंदाने स्वीकारलं तर इथं सांगितलेलं आहे एका व्यक्तीला दिलेलं अन्नदान जसं काही एक कोटी व्यक्ती जेवण करून गेल्याच्या अन्नदानाचं पुण्यफळ प्राप्त होतं। किती होतं मी म्हणत नाही बरं का, माझ्या मनाचं काही नाही आहे, हे सगळं शिवपुराणातली प्रमाण आहेत। तुम्ही म्हणाल महाराज काही सांगता, शिवपुराणाचं प्रमाण आहे। बिल्व मूले शिवरतम भोजयती अस्तु भक्तीत, जो व्यक्ती शिव बेलाच्या झाडाखाली, आपल्या मंदिरामध्ये खूप बेलाची झाडं लावायची बरं का, सगळ्यांनी बेलाची रोपं तयार करायची, हां मंदिराचं कंपाऊंड सगळे बेलाच्या झाडांनी पाहिजे। जो व्यक्ती एखाद्या बेलाच्या झाडाखाली एखाद्या शिवभक्ताला भोजन देतो त्या व्यक्तीने कोटी अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती उठवलेल्या आहेत एवढं मोठं पुण्यफल प्राप्त होतं। म्हणजे केलेलं सत्कर्म कोटी गुणाने फलित होतं याचा अर्थ असा आहे। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, जर यदा शक्य कधी जमलं तर काय करायचं की आपल्या शेतामध्ये बेलाचं झाड लावून ते मोठं झाल्यानंतर त्याची छाया आल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या शिवभक्ताला, आपल्या गावात सगळे शिवभक्तच आहेत, एखाद्या भक्ताला जसे आमचे तुकामणी महाराज आहेत, खूप खूप लोक आहेत अशी, वारकरी जरी असले तरी शिवभक्तच आहेत, त्यात काही काळजी करू नका। वारकरी शिवभक्त असतात आणि शिवभक्त वारकरी असतात, ह्याच्यामध्ये काही भेद नाही। एखाद्या वारकऱ्याला म्हणा, एखाद्या शिवभक्ताला म्हणा, तुम्ही बेलाच्या झाडाखाली जर जेवण दिलं, अन्नदान दिलं तर कोटी अन्नदानाचं फळ प्राप्त होतं। त्याच्यामुळे आपल्या जीवनामधून कमीत कमी अन्नदान तरी घडलं पाहिजे। आणि म्हणून अन्नदानाची प्रेरणा ह्याच्यातून आपल्याला महर्षी वेदव्यास ऋषी देतात। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, पवित्र असं बेलाचं झाड लावलं पाहिजे। बिल्व मुले क्षीरयुक्तम अन्न माज्येन संयुतम यो दद्यात शिवभक्ताय स दरिद्रो न जायते। अजून एक सांगितलेलं आहे, अन्नदान तर तुम्ही देणार, पुरणपोळ्या करणार, आम्हाला माहिती आहे, हां परत जे काही अन्नदान द्याल ते द्याल। इथं सांगितलं आहे दहीयुक्त क्षीर म्हणजे दुधानी युक्त असणारं, दूध साखर आणि तूप या तिघांनी युक्त असलेलं म्हणजे साधारण खीर समजा किंवा बासुंदी समजा, हां जर अशी दिली तर इथं सांगितलं की त्याच्या घरामध्ये कधीच दरिद्रता येत नाही। यो दद्यात शिवभक्ताय, जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली एखाद्या शिवभक्ताला खीर देतो स दरिद्रो न जायते, तो ह्याच जन्मामध्ये नाही तर जेवढे जन्म त्याचे पुढचे होतील तर तो काय होतो की त्याच्या घरामध्ये दरिद्रता कधी येत नाही, सुखसंपत्ती भरभरून येते। असं फळ काय आहे की शिवपिंडीचं किंवा बेलाच्या वृक्षाचं फळ इथं सांगितलेलं आहे। एवढं महात्म्य सांगितले, खूप महात्म्य आहे महाराज, मगापासून तुम्ही बेलाच्या झाडाचंच महात्म्य सांगायला लागले, आता करू तरी काय, एवढं महात्म्य ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि सगळ्यात मोठं की आपल्या गावामध्ये खूप मोठी बेल वाहायची परंपरा आहे। आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये, आम्ही खूप अट्टहास केला, प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही लोकांनी त्याला सांभाळलं, काही लोकांनी सांभाळलं नाही, काही लोकांना आपत्ती आली, काही लोकांनी काय केलं ती केलं, पण आता तुम्ही प्रत्येकाने रोपं तयार, कसं असतं आयता आणून लावलं की त्याचं महत्त्व राहत नाही, हां तुम्ही काय करा, स्वतः बेलाची झाडं तयार करा आणि शेतामध्ये काय करा, किती झाडं लावा, आम्ही बाहेर तर बघायला येऊ किती चांगली आलेत आणि किती नाही, हां आणि कोणी कोणी लावलेली आहेत। एवढी मोठी चांगली श्रेष्ठ परंपरा आपली काय केली पाहिजे, जपून ठेवली पाहिजे, पण त्याच्यासाठी वृक्षारोपण पण झालं पाहिजे। ज्या गावामध्ये बेलाची झाडं लावली जातात त्या गावामध्ये दुष्काळ कधी पडत नाही, पाण्याची भरभराट येते,
असं ह्या शिवमहापुराणामध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून बेलाच्या वृक्षाचा महिमा, बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. यथाशक्य आपल्याला जसं जमेल तसं भगवान सदाशिवाची पूजा करताना बेलाचं पान अनिवार्य आहे. काय केलं पाहिजे? बेलाच्या पानाद्वारे आपण भगवान सदाशिवाची पूजा केली पाहिजे. याच्या पुढं तर भगवान सदाशिवाच्या नामाचा पण महिमा दिलेला आहे, भस्माचा पण महिमा दिलेला आहे, रुद्राक्षाचा पण महिमा दिलेला आहे. पण आपण तो उद्या घेऊ. आजच्या थोड्याशा कथेला पुढचा भाग घेऊन काय करू, वेळ तर तसा झालेला आहे, 11:30 तरी वाजलेल्याच आहेत. आपण एक अर्ध्या तासाचा अजून भाग घेऊन कथेला पूर्णविराम करू. वंदे शिवं तं प्रकृतेरनादिं प्रशान्तमेकं पुरुषोत्तमं हि स्वमायया कृष्णमिदं हि सृष्ट्वा नमो वदन्तर्बहिरास्थितो हि जगतः पीतरं शम्भुं जगतो मातरं शिवां तत्पुत्रं च गणाधीशं न तत्त्वैद्वर्णयामहे. ॐ नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. शिव महापुराणामध्ये 7 संहितेचं वर्णन केलेलं आहे. सर्वप्रथम संहिता आहे ती विद्येश्वर संहिता. विद्येश्वर संहितेचं संक्षिप्तपणाने यथाशक्य आपण आत्तापर्यंत वर्णन पाहिलेलं आहे. दुसरी संहिता आहे ती म्हणजे रुद्र संहिता. ह्या संहितेमध्ये अनेक खंड आहेत आणि अनेक खंडाद्वारे ही संहिता पूर्ण होते. ह्या संहितेमध्ये विशेष करून नारदाला जो मोह झाला होता आणि भगवान सदाशिवाचा जो नामाचा महिमा आहे त्या महिमाचं वर्णन इथं ऋषीजन काय करत आहेत, आपल्याला सांगत आहेत. ऋषय ऊचो कदा बभूह सुखकृत विधी नारदयोर्महान संवादो यत्र गिरीश सुलीला भवमोचनी एकस्मिन् समयो विप्रा नारदो मुनिसत्तमः ब्रह्मपुत्रो विनीतात्मा तपोर्थं मन आदधे. एकदा श्री नारद महर्षींना तपस्या करण्याची खूप इच्छा झाली. आता ऋषीमुनी आहेत, ऋषीमुनी तपस्याच करतात. नारद महर्षींना शाप लागलेला असतो की ती एका ठिकाणी बसून कधी भजन करू शकणार नाही असा शाप असतो, त्याचं वर्णनही आपण करू. पण एकदा त्यांना तपस्या करण्याची इच्छा झाली, भजन करण्याची इच्छा झाली आणि म्हणून देवर्षी नारदांनी एका पवित्र गुफेमध्ये हिमालयामध्ये जाऊन तपस्याला बसले. तपस्याला बसल्यानंतर ते ठिकाण एवढं पवित्र आहे, एवढं पावन आहे, जिथं साक्षात गंगामाईचा तट आहे आणि ज्या ठिकाणी साक्षात भगवान सदाशिवानी तपस्या केलेली आहे असं ते पवित्र हिमालयाचं ठिकाण. त्या पवित्र हिमालयाच्या ठिकाणामध्ये नारद महर्षींनी बसून भगवंताचं जप केला, भगवंताचं तप केलं. एवढं मोठं कठोर तप केलं, एवढा आनंद त्या तपाला आला की नारद महर्षींना माहीतच नाही की किती युग निघून गेली, काही त्याची कल्पना त्यांना राहिली नाही. एवढ्या तपामध्ये मग्न झाले, वर्षोनुवर्ष निघून गेले पण त्यांची तपस्या भंग झाली नाही. त्या तपामध्ये त्यांना आनंद वाटायला लागला कारण ती साक्षात भगवान सदाशिवाची तपोभूमी होती आणि त्या भूमीचा एवढा प्रभाव होता की जो कोण साधक त्या तपोभूमीमध्ये जातो त्याला साक्षात आनंदाची प्राप्ती होते, त्याच्या अंतःकरणातले सगळे क्लेश निघून जातात आणि तो आनंदित होतो. एवढं मोठं महात्म्य त्या तपोभूमीमध्ये आहे आणि तिथं तप
साधारण माणसांनी केलं नव्हतं, तर साक्षात सदाशिवाची तपोभूमी होती, जिथं भगवंतांनी अखंडित तप केलेलं आहे अशी पवित्र भूमी, त्या भूमीचं काय वर्णन करणार. हिमालयाची भूमी गंगेचा तट आहे, पवित्र अशी बिल्ववृक्षाची झाडं आहेत, पिंपळाची झाडं आहेत, वडाची झाडं आहेत, एवढं पवित्र ते ठिकाण. आणि त्या ठिकाणी देवर्षी नारद तपस्याला बसले. तपस्याला बसल्यानंतर चला खूप वर्ष झाले तप पूर्ण व्हायला लागलं. आणि ते तप करत असताना इंद्राला भीती वाटली. इंद्राला काय भीती वाटली की बाबा नारद महर्षी काय करत आहेत, देवर्षी नारद तप करत आहेत, आणि जर तप पूर्ण झाल्यानंतर भगवान सदाशिव प्रसन्न होतील, आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान सदाशिवानी जर सांगितलं की नारदा वरदान मागा, आणि नारदजींनी जर वरदान मागितलं की बाबा इंद्राला तिथून हटवा आणि मला त्या इंद्रपदावरती बसवा, तर भगवान सदाशिव काय करू शकतात की मला इंद्रपदातून काढून नारदजीला तिथं बसवू शकतात. आणि म्हणून इंद्राला काय वाटली की भीती वाटली. इंद्राला भीती वाटली आणि म्हणून इंद्र काय करतो की तपस्यामध्ये विघ्न टाकण्याचा प्रयत्न करतो. जो कोण व्यक्ती तपस्या करतो त्याच्या जीवनामध्ये खूप मोठी विघ्न असतात, विघ्न येतात. कारण तप पूर्ण झाल्यानंतर चला तपाचे सामर्थ्य तपन्नीला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. अतिशय महत्त्व आहे तपस्याचं, आणि जो व्यक्ती तप करतो तो चिरंजीव वैकुंठामध्ये राहतो. आणि तप करत असताना इंद्राने विघ्न टाकण्याचा प्रयत्न केला. विघ्न म्हणजे काय, कामदेवाला बोलवलं आणि कामदेवाला बोलून सांगितलं की जिथं नारदजी बसलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही काय करा की विघ्न करा. कामदेव आले, कामदेवानी ते अतिशय निसर्ग आणि सुंदर असणाऱ्या त्या ठिकाणी तपोभूमीमध्ये येऊन आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण जिथं तप आहे, जिथं संत आहे, जिथं सदाशिवाची भूमी आहे, जिथं पवित्र बिल्वाचे वृक्ष आहेत, अशा ठिकाणी कामदेवाचा आणि कोणत्याही विघ्नाचा कोणत्याही संकटाचा तिथं प्रभाव पडत नसतो, एवढी पवित्र ती भूमी आहे. आणि त्यामुळे कामदेवाने किती जरी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, कितीही विघ्न टाकण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कामदेवाचा कोणताच प्रभाव नारद महर्षींच्या देवर्षी नारदांच्या तपावर झाला नाही. आणि नारद देवर्षी नारद अतिशय त्या तपामध्ये काय आहेत की मग्न आहेत. आणि जेव्हा सगळा प्रभाव टाकून सुद्धा नारदांवरती कशाचाच प्रभाव झालेला नाही, तेव्हा कामदेवाला आश्चर्य वाटलं की बाबा एवढा मोठा तपस्वी महात्मा आहे आणि मी साक्षात कामदेव आहे. जेवढे सगळे देवदेवता आहेत ते सगळे देवदेवता मोहित होतात आणि माझ्या बाणातून एकही व्यक्ती सुटत नाही असा असणारा मी कामदेव, माझा काही सुद्धा प्रभाव या नारदजींवरती पडला नाही. अर्थात नारदांची तपस्या काय झालेली आहे, सिद्ध झालेली आहे आणि परिपूर्ण झालेली आहेत. अशा तपस्वी महात्म्याचा अपराध नको. आणि म्हणून कामदेवाने काय केलं, देवर्षी नारदांच्या समोर जाऊन लोटांगण घातलं आणि क्षमा मागितली. क्षमा मागितल्यानंतर चला नारदजींच्या मनामध्ये असा प्रश्न आला. नारदजींची तपस्या उघडली, क्रोध आला ना, शांत भावाने नारदजी तिथं बसलेले आहेत. नारदजींनी कामदेवाला विचारलं की तुम्ही कोण आहात. कामदेव म्हणाला की मी कामदेव आहे. नारदजी म्हणाले तुम्ही इथं काय करता. म्हणे काय देवा तुमची तपस्या, आता एखाद्याची स्तुती केल्यानंतर चला थोडासा अहंभावाचा लेश, अहंकाराचा लेश अंतकरणामध्ये येत असतो. आणि म्हणून अनाधिकारी व्यक्तीची स्तुती कधीच करायची नसते, किंवा आपल्या अतिशय प्रिय असणाऱ्या व्यक्तीची स्तुती त्याच्या तोंडावर कधीच करायची नसते. आपण आपल्या मुलाने, आपल्या वडिलाने आपल्या मुलाची स्तुती जर केली, तर शास्त्रामध्ये असं सांगितलंय तुम्ही त्याला प्रेरणा द्या, तुम्ही त्याला सत्कर्मामध्ये प्रवृत्त करा. त्याचं चुकत असेल तर तुम्ही त्याच्यापासून त्याला निवृत्त अवश्य केलं पाहिजे, पण त्याची स्तुती, त्याची वाहवा त्याच्या तोंडावरती काय करायला नाही पाहिजे असं सांगितलंय. जो पिता आपल्या मुलाची स्तुती, खोटी स्तुती त्या मुलाच्या तोंडावर करतो, त्या मुलाची आयु कमी होते, आयुष्य कमी होत असतं. आणि म्हणून मुलाची स्तुती वडिलांनी त्याच्या तोंडावरती कधीच करायची नसते. हां, प्रेरणा म्हणून तुम्ही त्याला प्रेरणा देऊ शकता, पण खोटी स्तुती करायची नाही. माझा मुलगा काय वाघ आहे, माझा मुलगा काय आहे की शेर आहे,
कशाचा शेर, मांजर आलं की पळून जाते ते, आणि वाघ आहे आणि शेर आहे अशी स्तुती करायची नसते. तर इथं सांगितलं आहे की जर स्तुती केली तर अहंकाराचा लेश, गर्वाचा लेश अंतकरणामध्ये येत असतो. नारद महर्षींची स्तुती कामदेवानी केली, कामदेवानी केल्यानंतर त्याला नारदांच्या मनामध्ये थोडासा अहंकाराचा लेश आला, आणि अहंकाराचा लेश आल्यानंतर त्याला नारदजी महाराज म्हणाले की कामदेवा, तुम्ही एवढा प्रभाव टाकून सुद्धा माझ्यावरती काहीच प्रभाव झाला नाही. म्हणे हो देवा, काहीच प्रभाव झाला नाही. अहो, तुम्ही साक्षात भगवान सदाशिवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरले, कारण सदाशिवाचं तप विघ्न केल्यानंतर चला सदाशिवानी कामाला जाळलं, पण तुम्ही काहीच केलं, तुम्हाला राग सुद्धा आला नाही. एवढी मोठी स्तुती केल्यानंतर चला नारद महर्षी म्हणाले, ठीक आहे कामदेवा, तुम्ही काय करा की तुम्ही निघून जा. कामदेवाचं काम झालं. कारण का? तर विघ्नच टाकायचं होतं. तर अहंकारापेक्षा सगळ्यात मोठं विघ्न काही असेल जीवनामध्ये, तर अभिमान, दंभ आणि अहंकार आहे. ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आहे, ज्याच्या जीवनामध्ये दंभ आहे, ज्याच्या जीवनामध्ये अभिमान आहे, तो व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही, तो व्यक्ती कधीच श्रेष्ठ होऊ शकत नाही. सगळ्यात मोठं विघ्न काय असेल तर अहंकार आहे. अहंकाराचा वारा नला गोरा जसा, ¡Gracias!
शिव हर हर महादेव। कामाजयं निजं मत्वा गर्वितो भुन्मुनीश्वरः वृद्धैव विगतज्ञान शिवमाया विमोहितः। एवढी मोठी तपस्या झाली, एवढा मोठा आनंद झाला, तपस्या सिद्ध झाली, तपाचं फळ प्राप्त झालं। अंतकरणामध्ये भगवान सदाशिवाची, भगवान प्रभू रामचंद्राची प्रीती निर्माण झाली, अतिशय आनंद हृदयाला झाला, अंतकरणामध्ये प्रकट झाला नारदजींच्या। पण एक कामदेवाचा एका क्षणाचा सहवास प्राप्त झाला आणि खोटी स्तुती कानावरती पडली, आणि थोडीशी स्तुती कानावरती पडल्यानंतर चला शिव महापुराणामध्ये सांगितलंय, कामा जयम निजम मत्वा गर्वितो भुन मुनीश्वर, थोडासा गर्व अंतकरणामध्ये आला, आणि असा गर्व अंतकरणामध्ये आला की जेवढी म्हणून तपस्या आहे त्या तपस्यामध्ये एक छोटासा अहंकाराचा अंकुर निर्माण झाला, आणि आता ही सगळी तपस्या नष्ट करेल की काय अशी अवस्था काय झाली नारदजींची झाली। आणि म्हणून एवढं मोठं तप प्राप्त झालेलं आहे, सिद्धी प्राप्त झालेली आहे, पण ते तप त्याचं रूपांतर गर्वामध्ये निर्माण झालं, अहंकारामध्ये झालं। तपस्या केली किंवा तप केलं, पूजा केलं, पाठ केलं, नामस्मरण केलं, तर ते आपण कधी कुणाला सांगायचं नसतं। आपण जर 10 माळा जपल्या असतील, आपण जर भगवान सदाशिवाचं नाव घेत असेल, प्रभू रामचंद्राचं रामकृष्ण हरी नाव घेत असेल, किंवा अन्य अन्य आपली जी उपासना आहे, देवपूजा आहे, व्रत आहे, जे काही करत असेल, तर त्याचा जास्त विस्तार आपण करायचा नाही। लोकांना अजिबात सांगायचं नाही की आज माझा उपवास आहे, किंवा आज मी असं केलेलं आहे, मी आज तसं केलेलं आहे, मी एवढं मोठं कडक व्रत धारण केलेलं नाही। जेवढं तुम्ही सांगाल तेवढं त्याचं सामर्थ्य निघून जातं, आणि जेवढं तुम्ही गुप्त ठेवाल तेवढी त्याची शक्ती राहते। काही काही वेळेला अशी सवय असते की दिवसभर कडक उपवास करायचा आणि संध्याकाळी सांगायचं, तुला माहीत आहे की मी आज दिवसभर पाणीसुद्धा पिलं नाही, मी आज पाण्याचा घोटसुद्धा घेतला नाही, एवढा कडक उपवास घेतलेला आहे। ठीक आहे, उपवास करणं अतिशय शरीराच्या दृष्टिकोनातून पण चांगलेलं आहे, मानसिक दृष्टिकोनातून पण चांगलेलं आहे, आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण चांगलेलं आहे। जसं जमेल तसं सहज भावाने भगवंताच्या चरणावरती मन लागावं ह्याच्यासाठी उपवास केले जातात, पण ते उपवास केल्यानंतर चला त्याचा जास्त डिंडोरा पिटण्याची काही आवश्यकता नाही आहे। जेवढं तुम्हाला सहज असेल तेवढं काय केलं पाहिजे की सहज भावनाने तो उपवास केला पाहिजे, ते तप केलं पाहिजे। जेवढं तुम्ही प्रगट कराल तेवढं त्याचं सामर्थ्य निघून जाईल, जेवढं तुम्ही गुप्त ठेवाल तेवढी त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य आपल्याजवळ राहील। आणि म्हणून तपाचे सामर्थ्य तपनीला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, एवढं मोठं सामर्थ्य तपामध्ये आहे। आणि थोडंसं तप दुसऱ्याला माहीत झालं की त्या तपाची चर्चा झाल्याने अहंकार आणि गर्व मनामध्ये आला, आणि म्हणून हे जे तप आहे हे तप अहंकाराच्या वृद्धीसाठी नाही पाहिजे, उपवास अहंकाराच्या वृद्धीसाठी नाही पाहिजे। उपवास केले तर आपल्याला अहंकार निर्माण होतो की बाबा हा माणूस एवढा उपवास करतो, तो माणूस एवढं तप करतो, नाही। अहंकाराच्या वृद्धीसाठी तप नाही पाहिजे, ते तप कशासाठी पाहिजे, ईश्वरासाठी पाहिजे, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी पाहिजे। जप तप कर्म हरिविन धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाणे, संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जप केला पण त्यांनी अहंकार वाढला तर तो व्यर्थ आहे, तप केला त्यांनी अहंकार वाढला तर तो व्यर्थ आहे। जप तप कर्म हरी विन धर्म, जर त्याच्यामध्ये हरी नाही ते तप ईश्वरासाठी नाही, ते तप अहंकाराच्या वृद्धीसाठी असेल। अन्नदान जरी केलं, बाबा आम्ही अन्नदान केलं ठीक आहे, पण अख्ख्या गावाला सांगत बसलं की तुम्हाला माहिती आहे का त्यांनी एवढे केले नव्हते पण आम्ही एवढे मोठे पदार्थ केले, त्यांनी जिलेबी केली तर आम्ही बासुंदी केली, ठीक आहे। तुम्हाला तुमच्या श्रद्धेने तुम्ही काय करा की जे खाऊ घालायचं ते खाऊ घाला, सोन्याचा घास खाऊ घाला, पण त्याची चर्चा जास्त करू नका। प्रत्येक
जो कथेत येणारा व्यक्ती आहे किंवा प्रत्येक वारकरी आपल्या दारामध्ये येणार आहे ते देवाचाच अवतार आहे किंवा देवच आहे असं मानून तुम्ही त्याला अन्नदान द्या. जे शक्य असेल ते तुम्हाला आहे, पण त्याची जास्त चर्चा करणं आवश्यकता नाही. ठीक आहे, लोकांना माहीत होत असेल तर होऊ द्या, पण अतिशय नम्र भावनेने, अतिशय आदराने आणि भगवंताची भक्ती अंतकरणामध्ये धारण करून काय केलं पाहिजे? अन्नदान केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, जे काही आपण करतो ते केलं पाहिजे. त्यांनी आपल्या अहंकाराची वृद्धी झाली नाही पाहिजे, ईश्वराविषयी मन काय झालं पाहिजे, सदृढ झालं पाहिजे असं इथं सांगितलं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, जप तप कर्म हरिविन धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय. जो व्यक्ती जप करतो, तप करतो, कर्म करतो, सत्कर्म करतो, पण जर अहंकाराची वृद्धी होत असेल तर ते सगळं व्यर्थ जाईल. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतात, जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध न सोडिरे बाहो टाकिरे संदेहो राम कृष्ण टाहो नित्य होडी. जो व्यक्ती जप करतो, तप करतो, पण ते तप करत असताना, जप करत असताना अखंडित भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंतासाठी करतो, त्या व्यक्तीचं ते तप काय होतं की अतिशय फलित होतं, श्रेष्ठ होतं आणि फलदायी ठरतं. आणि म्हणून अशी तपस्या, असं दान, असं व्रत आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, ईश्वराचा आधार, ईश्वराचा आश्रय धारण करून ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्याचं अनन्य फळ आपल्याला काय होतं की प्राप्त होत असतं. कामाचयम निजम मत्वा गर्वितो मुनीश्वर वृद्धैव विगत ज्ञान शिव माया विमोहित. नारजींच्या मनामध्ये थोडासा अहंकार आला आणि अहंकार आल्यानंतर त्याला नारदजी भगवान सदाशिवाजवळ गेले. भगवान सदाशिवाजवळ गेल्यानंतर त्याला अहंकार अशी वस्तू आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अहंकार आणि मिथ्या अभिमान आला तर जोपर्यंत त्या व्यक्तीचा नाश होत नाही तोपर्यंत तो अहंकार निघून जात नाही. जोपर्यंत त्याचा विनाश होत नाही तोपर्यंत त्याचा अहंकार निघून जात नाही. आणि म्हणून अहंकाराचा वारासुद्धा लागता कामा नाही अशी आपले संत मंडळी आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून अहंकारापासून जेवढं शक्य आहे तेवढं आपण लांब राहण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. जे काही आपल्याकडं आहे, ज्ञान आहे, धन आहे, संपत्ती आहे, जे काही आपल्याजवळ आहे ते सगळं ईश्वराच्या कृपेने आहे, आपलं स्वतःचं काहीच नाही असं मानून जो व्यक्ती असलेल्या सगळ्या गोष्टीचं संवर्धन करतो आणि सत्कर्मासाठी लावतो तो व्यक्ती काय आहे की सुखी आहे. आणि त्या व्यक्तीचं फळ, त्या व्यक्तीचं सत्कर्म काय होतं की फलदायी ठरत असतं. नाराजींच्या मनामध्ये थोडासा गर्व आला आणि अहंकार आला, शिवाजवळ गेले आणि भगवान सदाशिवाजवळ जाऊन त्यांनी कामकथा सांगायला सुरुवात केली. आजपर्यंत नारद महर्षी, देवर्षी नारद जिथं जात होते तिथं काय करायचे की प्रभू रामचंद्राची कथा सांगायचे, कधी भगवान श्रीकृष्णाची कथा सांगायचे. अतिशय गोड सुंदर अशी भगवंताची कथा नारद महर्षी करतात आणि सांगतात. गंधर्व आहेत, देवर्षी आहेत, सकल ज्ञान देवर्षी नारदांजवळ आहे, पण आज थोडासा अहंकार आला आणि त्या अहंकारामुळे नारदजींनी कामावरती विजय कसा प्राप्त केला अशी कामकथा काय करायला लागले, शिवजीजवळ सांगायला लागले. आणि सांगत असताना म्हणतात की बाबा बघा देव, एवढे मोठे काम आले, एवढे मोठे सगळ्या गोष्टी आल्या, कामाने एवढा प्रयत्न केला, पण माझ्यावरती त्याचा थोडासुद्धा काय झाला नाही, प्रभाव झाला नाही अशी कथा सांगायला नंतर चला भगवान रुद्रांना, भगवान सदाशिवाला वाटलं की बाबा नाराजींच्या मनामध्ये काय झालेलं आहे, थोडासा गर्व आलेला आहे. आणि म्हणून भगवान सदाशिव नाराजींना सावध करतात. हे तात नारद प्राज्ञ धन्यस्त्वं श्रुणु मत्वच आपि हरिरग्रे विशेषतः. देवर्षी नारदांना सांगितलं भगवान सदाशिवानी की का बरोबर आहे, तुम्ही संत आहात, संतांना कामदेवाचा किंवा बाहेरच्या विघ्नाचा काहीच जास्त प्रभाव पडत नाही, ठीक आहे, पण तुम्ही जसं माझ्याजवळ येऊन सांगताय तसं तुम्ही भगवान विष्णूजवळ जाऊन सांगू नका. जर तुम्ही विष्णूजवळ जाऊन जर सांगण्याचा प्रयत्न केला तर काय होईल की कदाचित तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल.
पण नारदजींच्या मनामध्ये अहंकार होता. नारदजी भगवान विष्णूजवळ गेले. एखाद्या मोठ्या माणसाने आपल्याला समजून सांगितलं ना तर ऐकलं पाहिजे. कधी कधी काय होतं की माणसाने सांगितलं ना त्याच्याकडे अजिबात जाऊ नको, आपण हटकून त्याच्याकडे जातो. मोठ्या माणसाने सांगितलं ना की बाबा इथं जाऊ नको, आपण जाणून बुजून त्याच्याकडे जातो. मग काय होतं, त्याचं कल्याण होत नाही. शिवजींनी नारदजींना सांगितलं की तुम्ही भगवान विष्णूजवळ जा, पण ही कथा सांगू नका. तुम्ही रामकथा करा, शिवकथा करा, भगवंताची कथा करा, पण स्वतःच्या अहंकाराची कथा स्वतःच्या मुखाने करू नका. पण शिवजीने किती जरी सांगितलं तरी सुद्धा भगवान सदाशिवाचं नारदजींनी ऐकलं नाही आणि भगवान श्री विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूकडे जाऊन आपण जेवढा काही कामावरती विजय प्राप्त केलेला आहे ती सगळी कथा भगवान विष्णूंना ते सांगायला लागले. सांगितल्यानंतर चला भगवान श्री विष्णूच्या मनामध्ये आलं की अरे हा तर एवढा पवित्र आपला सर्वश्रेष्ठ भक्त आहे, या भक्ताचं कल्याण करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात भगवान सदाशिवाने सांगितलेलं होतं की तुम्ही कामकथा माझ्यासमोर करू नका, तरीसुद्धा यांनी केली आहे. याचा अर्थ की भगवान सदाशिवाचा अपराधसुद्धा देवर्षी नारदांनी केलेला आहे. आणि म्हणून काहीतरी आपण माया केली पाहिजे या उद्देशाने भगवान श्री विष्णू नारदजींना म्हणतात, धन्यस्त्वं मुनिशार्दूल तपोनिधीरुदारदिः भक्तित्रिकं नयस्यास्ति काममोहादयो मुनिः. देवर्षी नारदांना श्री विष्णू भगवान म्हणतात, नारदजी धन्य आहात, तुम्ही एवढे सर्वश्रेष्ठ संत आहात की संतांच्या जवळ कोणत्या प्रकारचं पाप सुद्धा येत नाही. अहो तुमच्या दर्शनाने लोकांचे पाप निघून जातात, तुमच्या दर्शनाने लोकांचे काम आदी विकार सगळे निघून जातात, तुमच्या दर्शनाने लोक पावन आणि पवित्र होतात, एवढं सामर्थ्य संतांच्या दर्शनामध्ये आहे. आणि त्यातून तुम्ही जर कामाचा विजय प्राप्त केला असेल तर ह्याच्यामध्ये काहीच आश्चर्य नाही, असं भगवान श्री विष्णूंनी सांगितल्यानंतर चला नारदजींच्या मनामध्ये अहंकार होता. आणि नारदजी काय करायला लागले की तिथून निघून गेले. आणि जात असताना वाटेमध्ये भगवान श्री विष्णूंनी अशी माया केली, एक खूप सुंदर असं विशाल नगर निर्माण केलं. त्या राज्याचा जो राजा होता त्याचं नाव होतं शीलनिधी नावाचा राजा. त्याची एक कन्या असते, तिचं नाव आहे विश्वमोहिनी किंवा शिव महापुराणामध्ये तिचं नाव श्रीमती असं सांगितलेलं आहे. अशी ती कन्या असते, अतिशय रूपवती असते, अतिशय सुंदर असते. नारदजी त्या राज्यामध्ये जातात. शीलनिधी राजाने नारदजींचं सन्मान केलेलं आहे, त्यांची पूजा अर्चन केलेली आहे. आणि नारदजींनी प्रश्न केला की राजा कशाची एवढी मोठी तयारी चालू आहे. त्यावेळेस राजा सांगतात, ही जी सगळी तयारी आहे ही सगळी तयारी माझ्या कन्येचं काय आहे की स्वयंवर आहे त्याची तयारी चाललेली आहे. कन्येला दर्शनासाठी आणलं, त्यावेळेस नारदजींच्या मनामध्ये इच्छा झाली की ह्या कन्येबरोबर माझा विवाह झाला पाहिजे, अशी मनामध्ये एक भावना निर्माण झाली. आणि भावना निर्माण झाल्यानंतर चला ही कन्या माझं वरण करू शकते, पण कधी करू शकते, जर मला भगवान श्री विष्णूसारखं अतिशय सुंदर रूप प्राप्त झालं तर काय होईल की ही कन्या माझं वरण करेल, मला पतिरूपाने प्राप्त करेल, अशी त्यांच्या मनामध्ये भावना झाली. श्री नारदजींनी भगवान श्री विष्णूंची काय केली, धावा केला. आणि धावा केल्यानंतर भगवान स्तुती केली, धावा केला, भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि सांगितलं, वरदान मागा. त्यावेळेस नारदजी म्हणाले की हे प्रभू, तुमच्यासारखं सुंदर स्वरूप तुम्ही मला द्या, जर ते स्वरूप तुम्ही मला दिलं तर माझी इच्छा आहे शीलनिधी नावाच्या राजाची जी कन्या आहे विश्वमोहिनी ती काय करेल की माझं वरण करेल, आणि त्याच्यासाठी मला तुमच्यासारखं पवित्र आणि निर्मळ काय पाहिजे, रूप पाहिजे, अशा रूपाची इच्छा केली. भगवंताने रूप दिलं, पण कसं दिलं, जे तोंड आहे ते तोंड माकडाचं केलं आणि संपूर्ण शरीर भगवान श्री विष्णूसारखं केलं. हां, जे तोंड आहे ते तोंड माकडाचं केलं आणि संपूर्ण शरीर कसं केलं, विष्णू भगवंतासारखं सुंदर केलं. आता तोंड आरशाबिना आपण आपलं स्वतःचं तोंड पाहू शकत नाही, आणि आरशाबिना आपलं स्वतःचं तोंड पाहू शकत नाही, पण हातपाय तर बघू शकतो. हातपाय बघितले तर अतिशय सुंदर भगवान श्री विष्णूसारखे, पण तोंड काय आहे, तोंड कशासारखं आहे, माकडासारखं आहे. पण ते तोंड फक्त माकडासारखं कुणाला दिसलं, विश्वमोहिनीला दिसलं, बाकी सगळ्या लोकांना नारदजीच बसलेले आहेत असं दिसलं. आणि त्या सभेमध्ये दोन शिवगण होते, त्या दोन शिवगणांना काय दिसलं की ते तोंड माकडाचं दिसलं.
आणि एक विश्वमोहिनीला मात्र माकडाचं दिसलं. कारण भगवान श्री विष्णू एवढे कृपावान आहेत, करुणावान आहेत, की भगवान सदा भगवान श्री विष्णू म्हणतात की माझ्या भक्तांचा अपमान कुठं झाला नाही पाहिजे. म्हणून सगळ्या लोकांना नारदजी तसेच्या तशा भावामध्ये दिसले. फक्त जी राजकन्या आहे तिला, तिने बघितलं नाराजीला की माकडासारखं तोंड दिसायचं, आणि जे दोन शिवगण बसले होते ते सिद्ध होते, त्यामुळे त्यांना ते तोंड माकडासारखं दिसायचं. आणि ज्या वेळेला ती राजकन्या त्या दरबारामध्ये आली आणि ती स्वयंवरासाठी आली असताना हातामध्ये जयमाला घेतलेली आहे, आणि जयमाला घेतल्यानंतर चला ज्याच्या गळ्यामध्ये ती जयमाला घालेल तिचा तो पती असेल असा त्या स्वयंवराचा नियम आहे. ती येते ज्या पंक्तीला नारदजी बसलेले आहेत त्या पंक्तीकडे ती ढुकून सुद्धा बघत नाही, दुसऱ्या पंक्तीमध्ये जाते, तिसऱ्या पंक्तीमध्ये जाते, आणि सगळ्या शेवटी साक्षात श्रीहरी अतिशय सुंदर राजाचं रूप धारण करून आलेले असतात. आणि त्या विश्वमोहिनीनी ती जयमाला त्या विष्णूच्या काय केलेली आहे, गळ्यामध्ये घातलेली आहे, भगवंताच्या गळ्यामध्ये घातलेली आहे, आणि भगवंत त्या राजकन्येला घेऊन अंतर्धान होतात. नारदजींना खूप राग येतो, खूप क्रोध होतो मनामध्ये, आणि क्रोध आल्यानंतर चला वाटेत जात असताना विश्वमोहिनी ती श्रीमती नावाची राजकन्या आणि भगवान श्रीहरी समोर दिसले. आणि दिसल्यानंतर चला नारदजींना एवढा क्रोध आला, आणि क्रोध बघा, ध्यायते विषयान पुंस, जो व्यक्ती विषयाचं ध्यान करतो त्याला क्रोध येतो, आणि क्रोध आल्यानंतर सगळा विवेक नष्ट होतो, आणि ज्याचा विवेक नष्ट झालेला आहे त्याचा काय होतो की बुद्धी भ्रष्ट होते. नारदजींना अतिशय क्रोध आला, आणि नारदजींनी भगवान श्रीहरीला काय दिले की शाप दिले, आणि त्या शापामध्ये असं सांगितलं की हे भगवान, ज्या प्रकारे मला स्त्री विरह झाला त्याप्रकारे तुम्हाला होईल की स्त्री विरह होईल, आणि ज्या माकडाचं रूप तुम्ही मला दिलेलं आहे त्या माकडाच्या रूपानेच तुम्हाला काय होईल की सगळी लोकं सहाय्य करतील, असा शाप नारदजीने दिला. भगवान श्री हरिनी त्यांची माया आवरून घेतली, आणि माया आवरून घेतल्यानंतर चला नारदजींच्या मनामध्ये खूप मोठा पश्चाताप झाला की अरे बापरे, आपण कोणाला शाप दिला तर साक्षात श्रीहरीला शाप दिला, आणि एवढं मोठं पातक आपल्या जीवनामध्ये घडलं, एवढा मोठा अपराध जीवनामध्ये घडला. आणि म्हणून श्री नारदजी भगवान श्री विष्णूची स्तुती करतात. स्तुती केल्यानंतर चला भगवान श्री विष्णू म्हणतात, त्यक्त्वा स्वसंशयं सर्वं गायन शंकर सद्यशः शतनाम शिव स्तोत्रं सदानन्यमतीर्जपः. ज्यावेळेला खूप पश्चाताप व्हायला लागला त्यावेळेला भगवान श्रीहरी म्हणतात की नारदा, पश्चाताप करू नका, ह्याचं एक प्रायश्चित आहे. ते प्रायश्चित म्हणजे काय की तुम्ही जाऊन भगवान सदाशिवाच्या शतनाम शिवस्तोत्राचं पाठ करा. कोणचं? शतनाम शिवस्तोत्राचं पाठ करा, जेणेकरून तुमचा हा सगळा अपराध निघून जाईल, आणि तुम्हाला काय होईल की जे पूर्वरूप आहे ते प्राप्त होईल, असं म्हणाल्यानंतर चला भगवंताच्या 100 नावाचा काय केलेला आहे नारदजींनी जप केलेला आहे, सगळ्या पापातून मुक्ती झालेली आहे. बघा, जर आपल्याला वाटलं की आपल्या हातातून कधी जर कळत ना कळत जर पातक घडलं असेल, इच्छा असो किंवा नसो असं पातक घडलं असेल, तर एक माळ भगवान सदाशिवाच्या नावाची घेऊन आपण जपली पाहिजे, त्या पापातून मुक्ती होते, त्याचं खूप मोठं प्रायश्चित होतं असं सांगितलेलं आहे. नारदजींनी प्रायश्चित केलं, आणि प्रायश्चित केल्यानंतर चला सकळ तीर्थावरती गेले. सकळ जेवढे शिवाचे मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिराचं दर्शन घेतलं. एका ठिकाणी ते दोन शिवगण सापडले, त्या शिवगणांना शापातून मुक्त केलं, आणि नारदजी आपल्या स्वतःच्या स्वधामाला निघून गेले. ओम नमः पार्वतीपते शिवहर महादेव. आपण आज एक इथे झाकी प्रदर्शन करणार आहोत, देखावा प्रदर्शन करणार आहोत. निश्चित उशीर झालेला आहे. तुम्ही एवढे तपस्वी लोक आहात की एवढं 12 होऊन चैत्र महिन्यातलं सहन करून इथं बसत आहात. पण चांगलंय भाऊ की हे झोपा तर काढत नाहीयेत. रात्री एकाचाही डोळा उघडा नसतो, सगळेजण झोपलेले असतात. आता एकही झोप आता हे ऊन झोपू तर कसं देईल तुम्हाला? रात्री थंडगार वारं चाललेलं असतं, आणि एवढे छान आमचे गाणारे चांगलं सुंदर मंजूळ भजन कानावरती पडल्यानंतर चला
ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। गोकर्ण क्षेत्राचा महिमा खूप मोठा वर्णन केलेला आहे। अतिशय परम आणि पवित्र पवित्र असणारं काय आहे, कैलासाप्रमाणे सामर्थ्य असणारं गोकर्ण क्षेत्र आहे। त्या गोकर्ण क्षेत्राचा महिमा करत असताना त्या गोकर्णाची कथा अनेक पुराणांमध्ये आलेली आहे, त्या कथेचा देखावा आपण इथे काय करणार आहोत, आज सादर करणार आहोत। भगवान सदाशिव कैलासामध्ये असतात आणि भगवान सदाशिव कैलासामध्ये आगमन करत आहेत। आपण त्यांच्या स्वागतासाठी भगवंताचं भजन करायचं आहे। स्वागतम महादेव, स्वागतम महादेव, स्वागतम स्वागतम महादेव, सुस्वागतम महादेव, स्वागतम महादेव, स्वागतम महादेव, ओ स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम महादेव, स्वागतम पादे पते शिव हर हर महादेव। एकदा श्रीलंकेमध्ये रावणाची आई कैकसी भगवान सदाशिवाची उपासना करत असते। समुद्राच्या किनारी लंका आहे। रोज वाळूचं शिवलिंग करायचं, वाळूची पिंड करायची आणि कैकसीने अतिशय श्रद्धेने त्या पिंडीची पूजा करायची आणि रोज पूजा केल्यानंतर समुद्र महाराज यायचे आणि रोज ती पिंड काय करायचे की घेऊन जायचे। आता वाळूची पिंड आहे, वाळूची पिंड केल्यानंतर त्याला समुद्र महाराज आले की रोज पिंड घेऊन जायचे। असं करता करता रावणाची एकदा नजर आईच्या त्या उपासनेवरती पडली। रावण आईला म्हणतो की आई, रोजच भगवान सदाशिवाची वाळूची पिंड तुम्ही करता आणि रोज पूजा करता आणि रोजच हे सागर महाराज काय करतात की रोज पिंड घेऊन जातात, मी असं करतो की कैलासामध्ये जाऊन साक्षात भगवान सदाशिवाची पिंड घेऊन येतो, साक्षात भगवान सदाशिवाला घेऊन येतो, प्रसन्न करून काय करतो की सदाशिवाला घेऊन येतो। असं म्हणल्यानंतर चला रावण काय करतो की रावण भगवान सदाशिवाची तपस्या करण्यासाठी कैलासाकडे येतो आणि भगवंताचं भजन करत करत रावण कैलासाकडे येतात। नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय, नम शिवाय, ओम नम
मला असं वाटलं की खरोखरच रावण आले काय. असं रावणाचं पात्र एका क्षणानं वाटलं की रावण आलो काय खरंच. रावण जसा शिवभक्त होता तसं मातृभक्त पण होता. आपल्या आईच्या शिव आराधनेसाठी कैलासावरती जाऊन घर घनघोर असं तप करायला लागला. अतिशय कठोर तप केलं. तसं पाहायला गेलं तर रावण दशग्रंथी आणि अतिशय विद्वान, पण राक्षसी प्रवृत्ती असल्यामुळे संपूर्ण शक्ती तर प्राप्त झालेली होती आणि ती सगळी शक्ती शिवाराधनेने प्राप्त झालेली होती. भगवान सदाशिवाचा एकनिष्ठ भक्त, सदाशिवाची उपासना करत असताना एकदा रावणाने खूप मोठा यज्ञ केला आणि सदाशिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी एक एक आपल्या स्वतःच्या जी शिर आहे त्या शिराची आहुती दिली होती आणि सदाशिवानी प्रसन्न होऊन त्यांना अमरत्वाचं वरदान दिलेलं होतं. अशी श्रेष्ठ भक्ती रावणाची. आणि भगवान सदाशिवाचं आत्मलिंग आणण्यासाठी, शिवलिंग आणण्यासाठी कैलासामध्ये लंकेवरून आलेले आहेत. कैलासावरती अतिशय कठीण तपस्या, भगवंताच्या नामस्मरणाची नामस्मरणाचा आधार घेऊन तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर त्याला शेवटी भगवान सदाशिव हे आशुतोष आहेत. कोणत्याही भक्ताचा गुण आणि दोषाचा विचार न करता शीघ्र आणि लवकर प्रसन्न होणारे साक्षात देवता कोण असतील तर भगवान श्री सदाशिव आहेत. आणि जेव्हा रावणाची तपस्या पूर्ण झाली त्यावेळेला साक्षात भगवान सदाशिवानी रावणाला क्या दिलेला आहे, दर्शन दिलेला आहे. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. दर्शन दिल्यानंतर चला रावणाने विनंती केली, देवा तुम्ही कृपा करून एवढी मोठी माझ्यावरती कृपा केली, मला एक वरदान द्या, माझी एक इच्छा आहे. भगवान सदाशिव म्हणतात काय इच्छा आहे, मला तुमचं जे स्वतःच आत्मलिंग आहे ते आत्मलिंग द्या. आत्मलिंग म्हणजे साधारण लिंग नाही, आत्मलिंग म्हणजे साक्षात भगवान सदाशिवाचं प्राण,
प्राणपिंड जी आहे त्याला आत्मलिंग असं म्हणतात. ज्या पिंडीमध्ये साक्षात भगवान सदाशिवाचे प्राण आहेत त्याला आत्मलिंग किंवा आत्मपिंड असं म्हणतात. आत्मपिंड द्या. आत्मपिंड दिल्यानंतर शेवटी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती असे असणारे भगवान सदाशिव अतिशय भोले आहेत, भोलेनाथ आहेत. त्या भक्तावरती प्रसन्न झाले आणि ज्या पिंडीमध्ये ज्या पिंडीची सेवा साक्षात माँ भगवती पार्वती माता करत होती अशी असणारी ती पिंड, ज्या पिंडीची सेवा साक्षात श्री गणेश भगवान करत होते अशी पिंड, ज्या पिंडीची सेवा साक्षात श्री कार्तिकेय महाराज करत होते असं ते आत्मलिंग कैलासामधलं. ते आत्मलिंग अधिकार किंवा अनाधिकार न पाहता सहजच भोलेनाथांनी काय केलं की रावणाला दिलेला आहे. भोलेनाथ उठा. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. दोन चार फेरे आशा मराई घ्या. एवढं सिद्ध असणारं जे आत्मलिंग आहे ते आत्मलिंग दिलं. आता सगळ्या देवतांना काळजी वाटली. सगळ्या देवतांना काळजी वाटली की बापरे, ज्याच्यामध्ये सगळ्या सिद्धी आहे, ज्याच्यामध्ये साक्षात श्री शंकराचे प्राण आहे, ज्याच्यामध्ये साक्षात भगवान श्री सदाशिव निवास करतात असं असणारं जे आत्मपिंड आहे, आत्मलिंग आहे, ते आत्मलिंग काय केलेलं आहे, भगवान सदाशिवानी रावणाच्या हातात दिलेलं आहे. आणि जर हे श्रीलंकेमध्ये गेलं, लंकेमध्येच रावणाने त्याची स्थापना केली, तर रावणाचा वध आणि रावणाला पराजित कोणच करू शकत नाही. एवढं मोठं सामर्थ्य त्या काय आहे की त्या शिवलिंगामध्ये आहे, त्या शिवपिंडीमध्ये आहे. सगळे देवता आले, सगळे देवता आहाकार करायला लागले की वाचवा वाचवा आता काही करा, पण ते पिंड काय केलं पाहिजे, ते लंकेमध्ये जाऊ दिलं नाही पाहिजे. ते शिवलिंग लंकेमध्ये जाता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केला. सगळेजण भगवान सदाशिवाजवळ आले. सदाशिवानी सांगितलं की एक उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे काय, तुम्ही सगळेजण श्री गणेशाच्या शरणाला जा. भगवान श्री गणेश जे मा पार्वतीचे पुत्र आहेत, सगळे देवता त्यांच्याकडे गेले आणि सगळेजण स्तुती करायला लागले. भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि म्हणाले, काय कोणचं असं संकट आलेलं आहे? त्यावेळेला सगळ्या देवतांनी सांगितलं की भगवान सदाशिवानी आत्मलिंग काय केलेलं आहे की रावणाला दिलेलं आहे. रावण अनाधिकारी आहे आणि जर त्यांनी ते लंकेमध्ये नेलं तर त्याचा पराजय कधीच होऊ शकत नाही. अजून तो जास्त अन्याय आणि अत्याचार करेल आणि त्याच्यासाठी ते पिंड लंकेमध्ये जाता कामा नाही, याची काहीतरी व्यवस्था करा. त्यावेळेला भगवान श्री गणेश एका गवळ्याचं रूप धारण करून येतात. गवळी म्हणजे गोपाल, जे आपल्या समोर इथं उभे आहेत ते श्री गणेशच आहेत. आणि गवळ्याचं रूप धारण करत असतात आणि आल्यानंतर ज्याला ज्या वाटेने रावण जात आहे त्या वाटेत ते गायी राखत असतात. आणि गायी राखत असतात, रावणाचा एक नियम असतो, रावण त्रिकाल संध्या करतो. आणि त्रिकाल संध्या करत असताना संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ झाली आणि रावणाला काळजी वाटली की बाबा, महादेवानी हे आत्मलिंग तर दिलेलं आहे पण त्याच्याबरोबर असं सांगितलंय की ज्या ठिकाणी हे तुम्ही लिंग ठेवाल त्या ठिकाणावरनं ते परत निघणार नाही, त्या ठिकाणी तसंच राहील, त्या शिवाची स्थापना होईल. त्यामुळे हे लिंग तुम्ही लंकेशिवाय दुसरे कुठं ठेवू नका. जर एका ठिकाणी ठेवलं तर तिथून मात्र ते हलणार नाही असं त्या आत्मलिंगाला काय असतं की वरदान असतं. रावण म्हणाला की आता काय करावं, असं कोणत्या तरी व्यक्तीच्या हातामध्ये द्यावं आणि आपली संध्या करावी. समुद्राच्या किनाऱ्या आले आणि तिथं श्री गणेशा काय करत असतात की गायी राखत असतात गवळ्याच्या रूपामध्ये, गोपाळाच्या रूपामध्ये. गायी राखत असताना रावणाला आनंद झाला की अरे हा, कोणतरी आपल्याला एक व्यक्ती दिसत आहे आणि ह्या व्यक्तीजवळ आपण हे शिवलिंग ठेवून आपली स्नानपूजा करायला हरकत नाही. आणि म्हणून रावण त्या बाळाला काय करतात की बोलवतात,
गोपाळा गोपाळा इकडं या असं म्हणल्यानंतर चला ते गोपाळ त्यांच्याजवळ जातात आणि रावण विनंती करतो गोपाळाला की गोपाळा हे शिवलिंग घ्या. त्यावर गोपाळ म्हणतात की हे शिवलिंग मी घेईल बाबा. पण रावणा हे शिवलिंग खूप मोठं दिसतंय, खूप जड दिसतंय, मला झेपणार नाही. रावण म्हणाला मी आत्ता लगेच येतो. त्यावेळेस गणेश सगळ्या बुद्धीचे दाता आहेत आणि गणेश काय करतात की म्हणाले की मी 3 हाक मारेल रावणा, जर तुम्ही 3 हाकीमध्ये जर नाही आला तर हे शिवलिंग मी जमिनीवर ठेवेल, त्याच्यामध्ये माझा काही दोष राहणार नाही. रावण म्हणाला ठीक आहे, कारण दुसरं कोणच नव्हते तिथं, फक्त श्री गणेशच होते. आणि श्री गणेशाने ते काय घेतलेलं आहे, शिवलिंग हातामध्ये घेतलेलं आहे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. आणि रावण स्नान संध्या करण्यासाठी लांब जातात. इकडे जावा पाठीमागे परत या. थांबा. रावण गेल्यानंतर चला आता शेवटी कार्य तर करायचं होतं, देवतांचं कार्यच होतं. आणि रावण असा लांब गेल्यानंतर चला भगवान श्री गणेश म्हणालो बापरे बापरे लय जड लागायला लागले रावणा रावणा. आठ होती की रावणाला 3 हाका द्यायच्या आणि लय जड व्हायला लागलं. म्हणून श्री गणेश रावण 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 म्हणून काय केलं की ते शिवलिंग काय केलेलं आहे की तिथं ठेवलेलं आहे. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. तेवढ्यामध्ये रावण येतो. या रावण रावण येतो आणि त्या गवळ्याला म्हणतो शिवलिंग कुठं आहे, शिवलिंग कुठं आहे, शिवलिंग कुठं आहे. गवळी म्हणतो रावणा मी तुम्हाला 3 हाका दिल्या, एवढ्या हाका दिल्यानंतर चला सुद्धा तुम्ही आला नाहीत आणि मी काय केलं की ते शिवलिंग ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ठेवल्यानंतर चला रावण वर येतात आणि ते शिवलिंग घेण्याचा प्रयत्न करतात. यावर हे रावण कोण आहेत सांगणार आहे बरं का मी तुम्हाला. हां काळजीच करू नका, उचलू नका. हां शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न करतात पण शिवलिंग जागचा हालत सुद्धा नाही आणि हालत सुद्धा नाही. ज्यावेळी रावणाने खूप प्रयत्न केले पण रावणाच्या हातातून ते शिवलिंग काही हालत नाही आणि ज्या ठिकाणी ती स्थापना झाली त्या ठिकाणीला गोकर्ण महाबळेश्वर असं म्हणतात. आणि ते अतिशय पवित्र आणि तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जो व्यक्ती दर्शन घेतो त्याला साक्षात सदाशिवाचं दर्शनाचं फळ प्राप्त होतं असा तो गोकर्णाचा महिमा सांगितलेला आहे. ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे ही श्री गोकर्ण महाबळेश्वराची जी झाकी देखावा आहे हा प्रत्यक्षात आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या ह्या तिघांसाठी सुद्धा वाजवा. या गौडीवर या. आता लगेच आरती होईल, राहिलेली कथा आपण उद्या छदा घेऊ. आरतीची सगळ्यांनी तयारी करा, तोपर्यंत नामस्मरण घेता येईल. करुणावतारम संसार सारो भुजगेन्द्र हारो सदा वसंत हृदयारविर दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. शिवपुराण शुरि की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए. शिवपुराण शुरि की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए. महाग्रंथ है शिवा पुराण, शिव मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने महाग्रंथ है शिव
पुराण से मारती कुछ गाने वाला है बिगड़ी के बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है सुनते तू जान करते हैं डर सुनते तू जान करते हैं डर अमृत रस को पीजिए वचनों में ध्यान अपना दीजिए जो कुरान जी की आरती कीजिए वचनों में ध्यान अपना दीजिए जाकी अनूप कल्याण रूप सबके मन को निभाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जाए शिव ध्यान लगा मन को भी जगा शिव ध्यान लगा मन को भी जगा धन मन धन अर्पण कीजिए दान अपना दे शिव पुरा जी की आरती चरणों में दान अपना दे जय देव जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू भवती ओ वाळू तुझकरपूर गौरा जय देव जय व्याघ्रांबर परिवर्धर सुंदर मदनारी पंचानन मनोहर मनजन सुखकारी शतकोटी से बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळकरा मदासा अंतरी जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू भवती ओ वाळू तुझकरपूर गौरा जय देव जय ారాయణ కృష్ణ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే 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 కృష్ణ 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 హరే హరే पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सियावर रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान जी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ओम
ॐ नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव।